आपण नेहमी जे म्हणतो परिसरात ज्या देवता आहेत त्या देवतांचे श्लोक म्हणूया. पहिल्यांदा अर्थातच गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू. माझ्या नंतर म्हणायचंय शांतपणे, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू, गुरुर्देव महेश्वर, गुरुस्साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः, तस्मै श्री गुरवे नमः. दक्षिणे लक्ष्मणो यस्य, वामे तु जनकात्मजा, पुरतो मारुतिर्यस्य, तं वन्दे रघुनन्दनम्. लोकाभिरामं रणरङ्गधीरम्, राजीवनेत्रं रघुवंशनाथम्, रामाचा हा जो श्लोक आहे त्याच्यानंतर आपण हनुमंताचं म्हणणार, त्याच्यानंतर आपण म्हणणार रामदासांचा, आणि तिथे आपण पुढचा विषय सुरू करणार आहोत. सुरुवात करूया श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. शुकासारिखे पूर्णवैराग्यजाते, वसिष्ठापरी ज्ञानयोगेश्वराते, कवी वाल्मीका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार या सद्गुरु रामदास, गुरु रामदास जय जय रघुवीर समर्थ. एक प्रसंग आठवला मला, पप्पू काळेंनी असा माईकचा आवाज झाल्यानंतर तो प्रसंग सांगितला होता. म्हणाले एक अत्यंत संपन्न आणि प्रगत देशातला एक माणूस आफ्रिकेच्या जंगलात गेल्यानंतर आफ्रिकेच्या एका नरभक्षक टोळीच्या तावडीत सापडला. बघा आफ्रिका नरभक्षक कॅनिबल्स आपण ज्याला म्हणतो ते त्या तावडीत सापडला, ते खाणारच त्याला. इतक्यात कोणीतरी म्हणलं आपण त्याला एक संधी देऊया, जगात अशक्य वाटणारी एखादी गोष्ट आम्हाला सांग मग आम्ही तुला सोडतो.
तो कार्यक्रमाला सुरुवात होते, माइक ऑन होतो आणि आ ओ कुठलाही आवाज काढत नाही। हां म्हणाले की आश्चर्यकारक गोष्ट आहे, तुला मी जाऊ देतो। हा व्हॉल्यूम वाढवला कमी केला हे आवाज येणारच हे लक्षात ठेवा, आणि पावसाचा जर आवाज वाढला तुम्हाला ऐकू येते ना तिथपर्यंत। हां मग ठीक आहे, काही हरकत नाही। आज 18व्या अध्यायात 5 महत्त्वाचे प्रसंग आहेत, पण त्यापूर्वी आज आषाढ वद्य द्वितीया आहे। आषाढी एकादशीला चातुर्मास सुरू झाला, मग चातुर्मासाची ही पहिली उपासना आहे, आणि नाही म्हणलं तरी एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत आणि नंतरचे 2 दिवस म्हणजे 7-8 दिवस गेले हे लक्षात घ्या। म्हणजे तोही आषाढ महिनाही चातुर्मासही संपायला लागला, 1 आठवडा गेला। यावर्षी श्रावण महिना अधिक आहे त्यामुळे आपण आनंदात आहोत, पण एक लक्षात घ्या की उपासना वाढवण्यासाठी हा चातुर्मास आहे। आज तुम्ही जर कॅलेंडरमध्ये बघितलं अनेक गोष्टी लिहिलेल्या असतात की बाळ आणि बाळंतीण यांना देवाला न्यायचं असेल तर आजचा दिवस चांगला हे लिहिलेलं आहे, पण विद्यारंभ करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे। कोणाचा विद्यारंभ? अर्थातच लहान मुलाचा, किंवा नवीन अकॅडमिक इयर सुरू झालं की आता तरी विद्यारंभ करा म्हणून विद्यारंभ करा, पण विद्यारंभ संस्कार आहे लक्षात ठेवा, विद्यारंभ संस्कार आहे। आणि ज्ञानप्रबोधिनी आणि त्यांच्या ज्या निरनिराळ्या शाळा आहेत त्याच्यात विद्यारंभ संस्कार केला जातो। सरस्वती गणपती यांना वंदन केलं जातं, आणि मुख्य म्हणजे स्वतःला सांगितलं जातं की आजपासून जे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे त्याच्यात गेल्या वर्षीपेक्षा माझ्याकडून जास्त अभ्यास करून घे, जास्त लक्षपूर्वक म्हणजे कॉन्सन्ट्रेशन आपण त्याला म्हणतो अभ्यास करून घे, आणि माझी एकूणच प्रगती चांगली होऊ दे। नंतर मग ओंकार असतो, दुसरी प्रार्थना असते, आणि अशा प्रकारे तो विद्यारंभ संस्कार संपतो आणि विद्येला आरंभ होतो। आपण आज जो विचार करणार आहोत 18व्या अध्यायाचा, त्या अध्यायात एक महत्त्वाची गोष्ट जर कुठली असेल, 5 महत्त्वाचे प्रसंग आहेत। हा अध्याय मोठा आहे, 202 ओव्या आहेत, बाकीचे अध्याय 150 किंवा त्याच्यापेक्षा कमी ओव्या होत्या, आणि एक महत्त्वाचा प्रसंग आहे त्याच्यात खूपच ओव्या आहेत, तो म्हणजे पुंडलिक आणि वायजा यांचा। सहज काल म्हणलं मुंडकाव सापडते का बघूया म्हणून गुगलवर बघितलं तर मुंडकावला ह्यांचं जे मोठं मंदिर आहे, गजानन महाराजांचं मंदिर आहे, त्याच्यात या दोघांच्या समाधी आहेत, बायजाबाई आणि पुंडलिक। आणि पुंडलिकांनी ती इच्छा व्यक्त केली होती आणि आपल्या बायकोला सांगितली होती की मी मरणार आहे, मी तुला माझी मरणाची तिथी सांगेन, मी दूर मरणार आहे, मुंबईत गेले ते, माझा दहन संस्कार करा इकडे, आणि जिथे बायजाबाईची समाधी आहे तिथेच माझी समाधी बांधा। त्या समाधीच्या बाजूने मंदिर आहे, खूपच मोठं मंदिर आहे, मुंडगावच्या मानानं खूप मोठं मंदिर आहे, त्याच्यात निरनिराळ्या अशा खोल्या वगैरे आहेत, खूपच चांगलं आहे। मुद्दा म्हणून तुम्ही बघा, मुंडगाव टाकलं की तुम्हाला मुंडगाव वाटल्यास महाराष्ट्र टाका। हे मुंडगाव आणि अडगाव यांची माहिती आपण किंवा महती बघितलेली आहे की ज्यावेळेला कृष्णानी रुक्मिणी हरण केलं त्यावेळेला राग आला कोणाला, सगळ्यात तिच्या भावाला रुक्मीला, त्यांनी शिशुपालाला तिला द्यायचं केलं होतं, त्यामुळे शिशुपालाचा अपमान झाला। कारण शिशुपाल वगैरे ही सगळी चांडाळ चौकडी होती, जरासंध हा रुक्मी, त्यामुळे काय झालं की तो पाठलाग करायला लागला, कृष्णाने त्याला पाठलाग करू दिला। मग एके ठिकाणी त्याचा रथ कृष्णाच्या रथाच्या आडवा आला, त्यावेळेला कृष्ण म्हणाला की आता तुझ्या देखत काही लोकांच्या देखत मी तिचा हात हातात घेतला आहे, पाणीग्रहण झालेलं आहे, आमचा गांधर्व म्हणजे विवाह झालेला आहे, अशा वेळेला तुम्ही का अडवता मला? नाही म्हणलं मी अडवणार, जिथे अडवलं ते अडगाव, आणि जवळच आहे मुंडण केलं त्याचे केस कापले आणि त्याला मुंडगाव म्हणतात, म्हणून मुंडगावच्या पुंडलिकाला ऐकायला बरं वाटतं। त्या पुंडलिकाचं महात्म्य आपण आधीही बघितलेलं आहे, आता इथून पुढेही बघू। त्यावेळेला पादुका त्यांना दिलेल्या आहेत आणि त्या पादुका तिथे स्थापन केलेल्या आहेत, आणि त्या स्वप्नात त्यांनी दिल्या आणि प्रत्यक्षात ह्याला मिळाल्या ही गंमत बघा, म्हणजे पुंडलिक आणि गजानन महाराज यांचं एक विशेष नातं आहे। आता याच्यात 2-3 शब्द अंडरलाईन केलेले तुम्हाला मुद्दामून परत परत सांगेन की कुणाच्या स्वप्नात जातात, कुणासाठी जातात। आपण आता भाऊ कवराचा दुसरा प्रसंग बघणार आहोत, पहिला प्रसंग काय होता, तो नैवेद्य दाखवायचा होता त्याला, पण गाडी चुकते, 3:30 वाजेपर्यंत सगळ्यांच्या पक्वान्नांची ताटं गजानन महाराज दूर सारतात आणि म्हणतात की माझा एक भक्त येणार आहे त्याचाच प्रसाद मी घेणार आहे, आणि किती साधा प्रसाद होता।
आता अनेक जण पारायण झाल्यानंतर तसाच प्रसाद करतात, भाकऱ्या करतात, त्याला लोणी लावून ठेवतात, नंतर मिरच्या ठेवतात नुसत्या, एक दोन कांदे ठेवतात आणि झुणका करतात. हा त्याचा अगदी पारंपरिक प्रसाद झालेला आहे. म्हणजे कुणालाही परवडावा, सामान्यातल्या सामान्य माणसांचं जे खाणं आहे, जेवण, तोच प्रसाद म्हणून द्या. त्याच्यानंतर त्यावेळेला त्यांचं मन या भाऊ कवर अशी कुठपासून जोडलं गेलेलं आहे. भाऊ कवर सांगतो आपल्या वहिनीला की माझी इच्छा आहे पण नाही झालं तरी हरकत नाही, ती म्हणते मी करते ना, आपल्या घरात सगळं साहित्य आहे. म्हणजे त्या सगळ्या घटनेपासून हे जोडलेले आहेत भाऊ कवरला. आणि ज्यावेळेला भाऊ कवर स्टेशनवर येतो, त्याच्यानंतर जी प्रार्थना करतो आणि त्यांना समोर दे दिसेतोपर्यंत प्रार्थना करत राहतो, त्या आता या नैवेद्याचं काय करायचं, पण तुम्ही जोपर्यंत घेणार नाही तोपर्यंत मी उपोषित, म्हणजे उपोषण करेन, मी उपाशी राहीन, ते थांबलेलेच असतात. हा पहिला प्रसंग आहे. कुणाच्या ह्याच्यात स्वप्नात जातात, कुणाच्या मदत करतात, दुसऱ्या माणसाला पाठवून किंवा कधी स्वतः दुसऱ्या रूपात जाऊन. महाराजांनी देह ठेवल्यानंतर निरनिराळ्या रूपात ते काही भक्तांना दिसले हे शेवटच्या अध्यायात आपण वाचतो. पण इथे सुद्धा तसंच आहे ना, की ज्यावेळेला त्याला तो फोड येतो आणि तो बरा होत नाही, तो विवळत असतो, स्वतः डॉक्टर आहे आणि तीन बाजूकडून डॉक्टर आणलेले आहेत, तीन महत्त्वाची शहरं आहेत, अकोला आहे, उमरावती आहे, तिकडून आणलेत, पण डॉक्टर उपाय नाही आहे. पोटीस बांधली, पोटीस म्हणजे असे विशिष्ट प्रकारचे औषधं, कांदा वगैरे, हळद वगैरे लावून ते लावतात वरती, पूर्वीचं औषध आहे ते, काही उपयोग नाही. मग शेवटी त्याला त्या वेदना एवढ्या असह्य झाल्या की आता तूच पाव मला, हे दयानाथा, हे गुरुनाथा, मी तुला शरण आलेलो आहे. आणि त्याच वेळेला ती दमणी येते, दार ठोठवतात, त्यांचा भाऊ असतो, भाऊ दार उघडतो, कुठून आलात, शेगावून आलो एवढंच सांगतात. आणि नंतर मात्र ते देतात, हा अंगारा लावा आणि हे तीर्थ घ्या. मी नाव सांगतात, मी गजा याचा शेगावून आलेलो आहे, मला थांबायला वेळ नाही म्हणून ते निघून जातात. हा प्रसंग आपल्याला माहीत आहे. ओव्यात लिहिताना दासगणु महाराज काय बारकावे सांगतात ते आपण बघणार आहोत. आणि नंतर ते नाहीसेच होतात. पण नंतर सांकेतिक भाषण ज्याला म्हणतात, की गुरु आणि शिष्य, गुरु जर जिवंत असेल तर शिष्याशी बोलताना ते अशा पद्धतीने बोलतात की बाकीच्यांनी ऐकलं तरी त्यांना त्याचा फार बोध होत नाही. हे साध्या मराठीत बोलत होते. पण तुम्हाला एक दुसरं उदाहरण सांगतो की यमाला शाप मिळाला होता, तुम्हाला माहीत आहे, मांडव्य ऋषी, त्यांना ते खूप भोगावं लागलं, सुळावर ठेवलं, सूर त्यांच्या शरीरात घुसत गेला. आणि मग त्यांनी बघितलं की माझं सगळ्या जन्मातलं सगळं प्रारब्ध, म्हणजे पापाचं फळ जे दुःख आणि पुण्याचं फळ जे सुख, ते सगळं भोगून 0-0 0-0 आलेलं आहे, प्रारब्धच उरलेलं नाही, म्हणजे आता मी मुक्त होणार आहे, अशा वेळेला हे मला का भोगावं लागलं. ज्यावेळेला हा विचार येतो त्यावेळेला ते तो राजा वगैरे सगळी कथा सांगत नाही, यमाकडे जातात की माझं काय चुकलं, तर ते म्हणाले तुझं काही चुकलं नाही, हा लहानपणी एका फुलपाखराला पकडून त्याच्या पोटातून तो एक काटा खुपसला होता. ते म्हणाले मी किती लहान होतो, अगदी लहान असेल, अबोध अवस्थेत होता. हा एक महत्त्वाचा भाग आहे. अबोध अवस्थेत जर मी एखादं पाप केलं जगाच्या दृष्टीनं, माझ्या दृष्टीनं तो खेळ होता, फुलपाखराला पकडलं महाकष्टाने आणि मग घेतला काटा घातला, त्याच्यात काही हिंसा, त्याला त्रास देणं मला माहीतच नव्हतं ते, पण तरीसुद्धा पाप आहे. अबोध अवस्थेत जर पाप घडलं तर त्याचं आपण म्हणतो भोग हे अबोध अवस्थेतच भोगायचे असतात. आणि अबोध अवस्था म्हणजे स्वप्नावस्था, पूर्णपणे बोध केला की त्याला बेशुद्ध अवस्था म्हणतात. पण अबोध अवस्था, थोडा बोध आहे थोडा बोध नाही आहे, स्वप्नावस्था म्हणजे अशा केलेल्या गुन्ह्यांचं, लहानपणी आपण केलेल्या गुन्ह्यांचं आपल्याला जे भोगावं लागतं ते स्वप्नात भोगायचं असतं. आणि आपल्याला अनुभव आहे, मागे त्यावेळेला सांगितलं होतं की कोणीतरी कड्यावरून आपल्याला ढकलून देत आहे, सगळ्यात कुठेतरी अशी कडई आहे मोठी काहील आणि त्याच्यात आपल्याला टाकतंय, जे आपण वाचलेलं असतं त्या दिवशी वगैरे ते आपल्याला दिसतं. पण ह्या शिक्षाही असतात, शिक्षाही असतात. आपण लहानपणी, अगदी लहानपणी, काही माहीत नसताना जर पापं केलेली असतील तर त्या पापांच्या शिक्षा, लहानपण ही अबोध अवस्था आहे, आपण काय करतो हे कळत नाही, म्हणून ज्यावेळेला काय होतंय हे कळत नाही, अशा अबोध म्हणजे स्वप्नावस्थेत ते भोग भोगायचे असतात. तर ते म्हणतात नाही नाही, आता इतक्या मी मुक्तीच्या जवळ पोचलोय, मी तुम्हाला शाप देतो, तीन माणसाचे जन्म घ्यावे लागते. त्याच्यातल्या दोन जन्मात सांकेतिक भाषण म्हणजे काय मी तुम्हाला सांगतो. पहिला जन्म म्हणाले की समाजाच्या बाहेर घ्यावा लागेल,
हे भिल्ल वगैरे जे सगळे आहेत ना, आपण म्हणतो वॉन्डरिंग ट्राईब्स, हे वनवासी लोक, आदिवासी लोक आपण म्हणतो, हे सगळे समाजाच्या चौकटीच्या बाहेर आहेत. म्हणजे जर चौकट आपण मांडली ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय आणि शूद्र, त्याच्या पलीकडे ह्या लागतच नाही त्यांना कुठलाही वर्ण, जात. ते ट्राईब्स म्हणजे जमाती, भटक्या जमाती, एवढाच त्यांचा परिचय असतो. असं जर आहे तर मग ते विचार करतात की ज्या वेळेला ह्या भटक्या जमातीत मला जन्म घ्यायचा आहे तर स्मशानातच का नको घ्यायला. स्मशानात जे प्रेत जाळतात त्यांना डौंब म्हणतात. म्हणून यमाचा पहिला जन्म डौंब. आणि फार बरं आहे कारण मृत्यूशी यमाचा संबंध आहे. तिकडे प्रेत येत असतात, हा ती प्रेत जाळायला मदत करत असतो. दुसरा जन्म यमराज विचारतो, हे तिन्ही जन्म एकामागून एक घेतले पाहिजेत का? नाही म्हणाला. दोन जन्म जे समाजाच्या चौकटीत घ्यायचे, एक जन्म राजाचा आणि दुसरा जन्म दासीचा, दासीपुत्राचा. म्हणाले एकाच वेळेला घेतले तर हरकत नाही. मग त्याच्या दासीपुत्र विदुर हा काका आहे कुणाचा? युधिष्ठिराचा. आणि तो युधिष्ठिर राजा झाला. त्यावेळेला त्यांनी एक सांगितलं की आपण सावध राहायचं, या गोष्टीतून जर काही शिकायचं असेल तो म्हणतो मी आणखीन तीन जन्म माणसाचे घ्यायला तयार आहे पण राजाचा जन्म नको. त्यावेळेला तो म्हणतो का, लोक तर राजाचा जन्म मागतात. नाही नको म्हणाले. कारण का, राजाच्या जन्मात माझ्या राज्यात जर 1000 लोक आहेत आणि मी जर एक पाप केलं तर माझ्या अकाउंटला 1000 पापं लिहिली जातील. राजाचं तसं आहे. मग तो विचारतो की पण पुण्य केलं तरीसुद्धा 1000 पुण्य लिहिलं जाईल की नाही? हो म्हणला, लिहिलं जाईल. पण राजा झाल्यानंतर पुण्य करण्याची प्रेरणा कमी होते, पापं वाढत जातात. म्हणजे आपण ज्याला पॉवर करप्ट्स म्हणतो, सत्ता मिळाली की भ्रष्टाचाराकडे मार्ग चालू होतो आणि पूर्ण सत्ता मिळाली तर मी पूर्ण भ्रष्टाचारी होतो. ॲब्सल्यूट पॉवर करप्ट्स ॲब्सल्यूटली म्हणतात तसं. म्हणून मला राजाचा नको. तर ते म्हणाले नाही, तुला राजाचा जन्म घ्यावा लागेल. तुला जर पाहिजे असेल तर एकाच वेळेला तू दोन जन्म घेऊ शकशील, दासीपुत्र आणि राजा. परंतु तू चांगला राजा होशील, लोक प्रातस्मरणात तुझं नाव घेतील. म्हणून पुण्यश्लोको नलो राजो, पुण्यश्लोको आपण म्हणतो ना, पुण्यश्लोक तुला म्हणतील म्हणजे श्लोकात तुझं नाव घेणं हे पुण्य देणार आहे. तुझ्याकडून चुका होतील, त्यावेळेला तुझा विरोधही होईल, परंतु तू धर्मराज युधिष्ठिर म्हणून प्रसिद्ध होशील. धर्म तू कधीही सोडणार नाही. आणि युधिष्ठिराचं वाक्य आपल्याला माहिती आहे, धर्मो रक्षती रक्षिता. आता सांकेतिक भाषण केव्हा केलं बघा, ज्या वेळेला एक फार महत्त्वाचा कट केला होता पांडवांना कुंतीसकट मारण्याचा, म्हणजे नकोच, कुणी जिंकलंच नाही तर राज्य आपलंच आहे. दुर्योधन म्हणाला काय केलं, वारणावत नावाचं गाव, त्या गावात एक लाक्षागृह म्हणजे लाखेचं घर बनलं. लाख म्हणजे माहीत आहे, पूर्वी सील करायला आपण ते वितळावायचो आणि लावतो, एकदम पेटते ती लाख. असं घर बनलं, वरून रंग वगैरे दिला वगैरे. हे विदुराला माहीत आहे, पांडवांना माहीत नाही, कुंतीला माहीत नाही. ते जाऊन झोपले असते तर एक दोन दिवसात रात्री आग लावून दिली तर सगळेजण जळून मेले असते. आता इकडे हे घर असं आहे तेव्हा तुम्ही सावध राहा, हे सांकेतिक भाषेत विदुर युधिष्ठिराला सांगतो. दोघे यमाचे असे एका अर्थाने जन्म किंवा अवतार असल्यामुळे दोघांना एकमेकाची भाषा कळते, सगळ्यांच्या समोर बोलताय. नंतर एक प्रश्न आहे की अरण्याला ज्या वेळेला आग लागते तेव्हा सगळ्यात शेवटी कोण मरतो किंवा सगळ्यात वाचतो कोण? तर हत्ती हा पाण्यात जाऊन उभा राहतो, तो बुद्धिमान आहे. पण ते आग चालूच राहिली आणि पाणी जर आटलं तर हत्तीसुद्धा जळून जाईल. उंदीर हा नेहमी दोन बाजूंनी उघड्या असलेल्या बिळातच राहतो, ही उंदराची बुद्धी आहे लक्षात ठेवा. त्यामुळे अरण्याला आग लागली आणि बिळं त्याची एवढी मोठी असतात तो अरण्याच्या बाहेर निघून जाईल आणि उंदीर वाचण्याची शक्यता असते. हेही सांकेतिक भाषण आहे. तेव्हा तुम्ही गेल्यानंतर भीमाला असे टनल खणायला सांग, भुयार खणायला सांग, की जे भुयार राजवाड्यात सुरू होईल आणि शेजारी जे गाव असेल तिथे निघेल. सुरुवात करा, मी खनिकं पाठवतो. खनिक म्हणजे खणणारे, खाण वगैरे आपण म्हणतो ना, खणणारे मी सगळे याच्यासाठी पाठवतो. आणि तुम्ही विचारू नका, तुम्हाला कोणी विदुराने पाठवले म्हणल्यानंतर त्यांना त्यांचं काम करू दे. हे सगळं सांकेतिक भाषेत आहे. आणि नंतर ते खनिक येतात, हा जर विसरला असेल युधिष्ठिर तर त्याला आठवण करून देण्यासाठी तो पांढरे उंदीर असलेला पिंजरा आणतो.
की तुम्हाला इथे करमणार नाही कदाचित म्हणून हे विदुराने हे उंदीर पाठवलेले आहेत. हे केवढं सांकेतिक आहे लक्षात ठेवा. इथे ज्या वेळेला हा येतो बरा होतो, बरा झाल्यानंतर भाऊ कवर जो आहे तो शेगावला येतो, त्यावेळेला सगळ्यांच्या देखत जो सांकेतिक भाषण आहे फार महत्त्वाचं आहे. हा प्रसंग इतका का सांगितला, एकतर लोक येतील अजून चार, पण आता आपण वाचायला सुरुवात करूया. तिसरा जो प्रसंग आहे तो एक असा तो शेवटचा आहे पण ब्राह्मणाचा प्रसंग आहे जो कर्मठ आहे. आणि गजानन महाराजांची कीर्ती ऐकून त्यांच्या दर्शनाला येतो, पण गजानन महाराजांना काही सोळं ओळं असं काहीच नाही. त्याच्या ज्या सोळं ओळं स्वच्छता पावित्र्य याच्या कल्पना आहेत त्या गजानन महाराज कुठेच बसत नाही. बाकीचे लोक तरी बसायला पाहिजे होते. तो पाणी आणायला नदीला जाणार होता. पाणी आणल्याशिवाय तो स्वतःचा स्वयंपाक स्वतः करणारा, पूजा करणारा, वाटेत एक कुत्रं मरून पडलेलं आहे, कुत्र्याला ओलांडून जाणं वगैरे सगळं सोळं मोडण्याचं आहे. त्यामुळे ते म्हणतात की हे काय मरून त्याला काही तास झाले, एक दोन तास झाले, कुणीच हलवले नाही. ते म्हणाले माझ्या मागून या तुम्ही, आणि ते हात पाय लावतात आणि ते कुत्रं उभं राहतं. त्यावेळेला ह्यांना अधिकार कळतो. तो म्हणतो मला काही ते कुत्रं मेलं नव्हतं, हे काही न कळण्याइतका मी मूर्ख नाही आहे, पण खरंच ते मेलं होतं आणि आत्ता ह्यांनी जिवंत केलं ह्यांचा केवढा अधिकार आहे. मग तो त्याने शरण जातो. त्याच्यानंतर बापूना काळे, त्याला वैदिक फार तत्वज्ञान हे अद्वैतवादी हे सगळी टोमणे मारलेले आहेत. बापूना अगदी साधा आहे आणि साधा असल्यामुळे तो देवळात जाणं विसरून जातो. म्हणजे ज्याला जमत नाही इतकी गर्दी होते, तो नदीवर आंघोळीला जातो, आंघोळ करत राहतो, शांतपणे येतो. त्यावेळेला बाकी सगळेजण दर्शनाला गेलेले आहेत आणि तो निराश होतो. बाकीचे सगळेजण त्याला टोमणे मारतात, ते आपण वाचणारच आहोत. त्यावेळेला गजानन महाराजांनी त्याची दया येते आणि ते म्हणाले तुला ज्या विठ्ठलाचं दर्शन पाहिजे तो विठ्ठल बघ. मागे त्यांनी समर्थांचं दर्शन दिलेलं आहे, आता विठ्ठलाचं दर्शन. आणि चित्र बघाल काही पुस्तकात खूप चांगलं आहे, ते असं पागोटं वगैरे घालायचे गजानन महाराज कधी कधी, तसे ते आहेत आणि समोर त्यांना विठ्ठल दिसतो. आणि परत असं बघितल्यानंतर गजानन महाराज दिसतात, विठ्ठल दिसतो आणि विठ्ठलाचं त्यांना खरंच जिवंत रूप त्यांना दिसतं. मग बाकीची मंडळी म्हणतात की आम्हालाही ते रूप दाखवा ना. म्हणाले तुम्ही बापूना इतके जर साधे असताना तर तुम्हाला मी ते रूप दाखवलं असतं. याच्यात हे तत्व महत्त्वाचं आहे. बापूना अगदी साधा आहे, साधा भोळा. म्हणून पहिल्यांदा जे बघितलं ते बायजा आणि पुंडळी, नंतर भाऊ कवर, बापूना काळे आणि एक वारकरी आहे. चौथा आपण बघितला त्या ब्राह्मणाचा प्रसंग. पाचवा प्रसंग वारकरी आहे, तो त्या भागातला आहे, वराड वगैरे ज्या भागात शेगाव आहे, गजानन महाराजांचे बरेचसे भक्त आहेत. तिथे एक वाडा आहे कुकाजींनी बांधलेला, कुकाजी पाटील त्यांनी बांधलेला वाडा आहे. ते जातात तिथे. आता तर मोठं केंद्रच झालं आहे ते. तुम्ही जर गेला असाल पंढरपूरला तर पंढरपूरला केव्हाही गेला तरी गजानन महाराजांच्या मठाला भेट द्या. तिथे लायब्ररी आता चांगली झाली असेल, तिथे वेदपाठशाळा झाली असेल. आम्ही गेलो होतो त्यावेळेला सुरुवात होते, पण तरी भव्य असा तो प्राकार होता. परिसर आपण ज्याला प्रिमायसेस म्हणतो तर खूप भव्य होत्या. तर ते त्यावेळेला वाडा होता तो, तिथे उतरला. आणि ज्यावेळेला मरी म्हणजे कॉलरा, जसे आपण पॅन्डेमिक म्हणतो ना, हजारो लोक मरायचे. प्लेगला तर काही लाख लोक मेले होते. तर ते कॉलरा यायचाच. आम्ही पंढरपूरला होतो त्यावेळेला दर एकादशीला, शुद्ध एकादशीला आम्हाला टोचून घ्यावं लागायचं, किंवा 6 महिने इफेक्ट असणारं दिल इंजेक्शन. तर आषाढी आणि कार्तिकी दोन इंजेक्शन घ्यावीच लागायचे. त्याला व्हॅक्सिनेशन म्हणतात, त्याला इनॉक्युलेशन म्हणतात. इनॉक्युलेशन त्यावेळेला होतं ते कॉलरेच्या विरुद्ध, कारण सगळीकडे इतके लोक येतात आणि ते इतके घाण होते. आपली जी तीर्थक्षेत्रं आहेत ना, तिथे जिथे 28 युग विटेवर उभं असलेलं परब्रह्माचं लिंग म्हणजे खून असा पांडुरंग आहे, मंदिराच्या बाहेरच सगळी घाण असते. किती घाण, सुप्रीम कोर्टाला सुद्धा सांगावं लागलेलं आहे की सरकारने कितीही व्यवस्था केली तरी होणारी गर्दी ती व्यवस्था सगळ्या कोलमडून पडणार आहे. म्हणजे कितीही टॉयलेट्स दिल्या, कितीही बाथरूम दिले, कितीही केलं तरी दरवर्षी लाखांनी वाढत आहेत. पण आम्हाला एक सांगावं असं वाटतं की ज्या विठ्ठलाला वारकरी भेट देतात त्या विठ्ठलाच्या परिसराची स्वच्छता राखण्याची जबाबदारी आपल्यावर आहे की नाही. घाण म्हणजे प्रचंड घाण असते. तुम्ही गेला असाल तर बघा आषाढी एकादशीला वगैरे. हे मला का सांगायचं माहिती आहे ना, आपली देवाबद्दलची कल्पनाच चुकीची आहे. देव म्हणजे तो दगड आहे, देव म्हणजे तो जायला पाहिजे आषाढीला कार्तिकेला. आमच्याकडे पिढ्यानपिढ्या वारी आहे, पिढ्यानपिढ्या वारी आहे, तर तुझ्या कृतीत दिसलं पाहिजे. आणि कृती तुझी जर खरंच वारकऱ्यासारखी असेल तर तुझी वारी चुकली तरी चालेल, वारी बंद झाली तरी चालेल, पण वर्तन कसं पाहिजे. गोंदवलेकर महाराजांचे आजोबा होते,
ते आजोबा दर एकादशीला पंढरपूरला जायचे. पुढे म्हातारे झाल्यानंतर त्यांनी एक दिवस पांडुरंगाला सांगितलं की आता मला येता येणार नाही आहे. हे मुद्दामून एक गोष्ट लक्षात ठेवा, कारण हा पुंडलिक वारी करायचा ती वद्य एकादशीची. संतांची एकादशी वद्य एकादशी आणि पांडुरंगाची एकादशी शुद्ध एकादशी. म्हणून आळंदी काय, देहू काय, कुठेही शिर्डी काय, जे संत आहेत त्यांची दुसरी एकादशी आहे, ज्याला वद्य एकादशी म्हणतो. पुंडलिकांनी वारी सुरू केली. बाईजा त्या पूर्ण विश्वास का बसला, हे सगळे प्रसंग फार उद्बोधक आहे. आपण शांतपणे वाचणार आहोत, पण हा एक बघा प्रसंग. तर ज्या वेळेला तो एक वारकरी तो म्हणला की आपल्याच भागातले लोक आहेत, आणि तो इतका मरायला टेकला, इतक्या लूज मोशन्स होतात, लक्षात ठेवा, एकामागून एक पाणी दिलं तरी अगदी काही त्याला अर्थच नाही, तो डिहायड्रेटूनच मरणार, कॉलरा. अशा वेळेला सगळेजण म्हणतात लवकर जाऊया, पोलीस यायचे, आणि तुम्हाला चंद्रभागेच्या पलीकडे कुर्डुवाडी नावाचं स्टेशन आहे, रेल्वेचं स्टेशन, तिथपर्यंत हाकलायचे. प्लेग आल्यानंतर काय करायचे, घरातलं सगळं सामान वगैरे बाहेर टाकायचे, कारण प्लेग हा उंदरांच्या माध्यमातून होतो, उंदीर भरपूर व्हायचे, आणि सगळ्यांना गावाच्या हद्दीबाहेर हलवायचे. आपण बघितले अनेक वेळेला. तर मुद्दा काय आपला, की ज्या वेळेला पंढरपूरमधून जायला लागले लोक, ते म्हणाले हा आपल्या भागातला आहे. कवठे बहादूर दोन गाव आहेत ती, आपल्याला असं टाकून कसं जायचं. ते म्हणाले ह्याला नेणं म्हणजे संकट आहे, पोलीस आपल्याला पकडतील आणि हा मरणारच आहे. बघा ना त्याच्या सगळ्या हालचाली वगैरे अगदी मंदावले आहेत. ते म्हणाले नाही, हे त्याच्याजवळ जातात, त्याच्या डोक्यावरून हात फिरवतात आणि म्हणतात तुझं गंडांतर टळलेलं आहे. गंडांतर हा शब्द येतो हा अनेकदा, याच्या आधी सुद्धा ते देशमुख त्यांचं गंडांतर मृत्यू म्हणजे जवळजवळ मरायला टेकला होता पण वाचला, अगदी मरतोच असा वाचला, गंडांतर मृत्यू आहे. त्यामुळे काय की तू वाचलास आता, हळूहळू त्याच्या अंगात शक्ती आली, महाराजांनी त्याला उभा केला आणि तो गेला, त्यांच्याबरोबरच गेला, कारण ते एकाच भागातले होते. हे एक कथानक आहे. पहिला जो भाग आहे तो पुंडलिकाचं कथानक फारच सुंदर आहे. बाईजा आणि पुंडलिक, बाईजाचं काय प्रारब्ध आहे हो, किती त्रास आहे तिच्या जीवनात, पण एकदा गजानन महाराजांना तिने स्वतःला अर्पण केल्यानंतर अत्यंत आनंदात आहे. मग ती सुद्धा सती साध्वी झाली. तिच्यावर पुंडलिकांनी जो एक अभंग केलेला आहे तो सुद्धा मी वाचून दाखवतो आधी. पहिल्यांदा तुम्हाला जरा माहिती नाही आहे ती जरा सांगतो. पुंडलिक आहे ना आणि बाईजा यांच्या 10 वर्षाचं अंतर आहे. बाईजा मोठी आहे, 1895 सालचा तिचा जन्म आहे आणि फक्त 53 वर्षाचे आयुष्य आहे. आणि ह्याला जवळजवळ 55 वर्षाचं आणि याला 73 वर्षाचं आयुष्य आहे. 1895चा जन्म पुंडलिकाचा आहे आणि 1885चा जन्म बाईजाचा आहे. बाईजा 10 वर्षांनी मोठी आहे पुंडलिकापेक्षा. काही दोघं जण जातात पण बाईजा सुंदर आहे. काळी सावळी असते तर तिच्या सौंदर्याचं वर्णन केलेलं आहे, कारण मुळात हे शाहीर आहेत, लक्षात ठेवा. संधी मिळाली की ते वर्णन करतातच, तसं तर केलेलं आहे वर्णन. टीका करायला लागले दोघं जण, वारीला जातात हे निमित्त आहे, दोघांना एकमेकाच्या जवळ यायचं आहे, पण शेवटी निकाल लावण्यासाठी तिचे आई वडील तिला घेऊन गजानन महाराजांच्याकडे येतात. त्यावेळेपर्यंत ती विष्णूची उपासक आहे, हे उल्लेख आहे तिथे. आता गजानन महाराज काय सांगतात, ते म्हणतात की ही मुलगी लग्न करण्यासाठी जन्मलेलीच नाही, जगातले सगळे पुरुष आहेत ना ते तिचे तात म्हणजे मोठे भाऊ किंवा वडील आहेत, हे लक्षात ठेवा. आणि हे दोघंजणं आदल्या जन्मातले बहीण भाऊ आहेत, तुम्ही त्यांच्याबद्दल संशयच घेऊ नका. गजानन महाराज ज्यावेळेला सांगतात त्यावेळेला सगळेजण म्हणतात आता आम्ही कधी त्यांच्याबद्दल संशय घेणार नाही. आणि त्या क्षणापासून बाईजा पूर्णपणे गजानन महाराजांचे भक्त बनते आणि मग यांची वारी सरळ चालू होते. एकदा वारीत काय झालं ते आपण बघितलंय. पुंडलिकाला चालता चालता प्लेगाची साथ होती आणि त्याला प्लेग आला, काखेत तो गोळा तयार होता तो, आणि त्याला बसवलं, ताप प्रचंड आला. त्यावेळेला वडील म्हणाले की मी हे आणतो, घोडागाडी आणतो, काही आणतो, जाऊया वारी चुकवायची नसेल तर. तो म्हणला नाही, मी चालतच वारी करतो आणि चालतच घेतो. एके ठिकाणी एस्टिमेट आहे की जवळजवळ 10 तास चालावं लागतं, 10 तास चालावं लागतं. मी चालत येतो, उठत बसत येतो आणि गेलो तर ह्या मार्गावर गेलो म्हणून मी समाधानात आनंदात जाईन. कसा बसा तो येतो त्याला बघितल्याबरोबर महाराज आपली काख वर करतात, ज्या काखेत त्याला गोळा आलेला आहे असं धरतात आणि गच्चकन दाबतात, त्यावेळेला त्याचा गोळा फुटतो. हे सगळे तुम्हाला चमत्कार वाटतील पण हे अगदी अलीकडे घडलेलं आहे. ते पाहिलेली मंडळी आणि त्या मंडळींच्या वर्णनावरून किंवा सांगण्यावरून हा ग्रंथ लिहिलेला आहे. ती काय फरक जुनी कथानकं नाही आहेत. असं घडतं का? घडत असेल.
माझ्या जीवनात का घडलेलं नाही, काय माझी तेवढी भक्तीच नाही आहे, मी पूर्णपणे शरण गेलेलो नाही आहे, पूर्णपणे त्यांना जोडलेलो नाही आहे, माझं सगळं जीवन तुमच्यावर, असं झालेलं नाही आपलं. या सगळ्या पाचही कथा, विशेषतः चार कथा तुमच्या लक्षात येईल, त्या वारकऱ्याचं काहीतरी पुण्य असेल, पण तो ब्राह्मण आहे, तो त्यांची परीक्षा घ्यायला गेला असेल एका अर्थाने. पण पहिल्या ज्या तीन कथा आहेत त्या कथा अत्यंत चांगल्या आहेत, आपण वाचायला सुरुवात करूया म्हणजे तुम्हाला कळेल. हां, तुम्हाला सांगत होतो त्या दोघांच्या कथा. बाईजाबाई हार्ट अटॅकने गेलेली आहे हे लक्षात ठेवा. एक तीर्थक्षेत्र आहे, पयोष्णी किंवा पूर्णा नावाची नदी आहे, सोमवती अमावास्या आहे, तिथे शंकराचं स्थान आहे, आणि पुंडलिक ही आणखीन काही मंडळी गेलेली आहेत, प्रवासाचं असेल किंवा तिथं जाणारच असेल, की प्रचंड हार्ट अटॅकमधून तिथे ती जाते, मुंडगावाला आणून तिची ती समाधी वगैरे बांधतात. तिच्या शेजारी माझी समाधी मानला, पण हा खूप जगलेला आहे तिच्यानंतर, हा 1968 जगलेला आहे, म्हणजे 1900 इतक्या अलीकडे तो होता पुंडलिक. आणि त्यावेळेला काय, तो म्हणला की ठीक आहे, त्याला काही वाचता येत नव्हतं. एकदा बाकीचे लोक ज्ञानेश्वरी वाचत होते, आणि हे हा दगड बघा कसा बसला आहे, हा निरक्षर आहे, त्याला काही येत नाही आहे, आणि तो खाली मान घालून बसला होता. त्यावेळेला कदाचित थंडी असेल, पण कानटोपी घातली होती गजानन महाराजांनी लोकरीची, त्यांनी काढली आणि पुंडलिकाच्या अंगावर टाकली. ही स्पर्श दीक्षा असत्या, शक्तिपात म्हणतो ना, त्यांच्या हाताला स्पर्श झालेला आहे त्या टोपीचा, आणि ती टोपी त्याच्या अंगावर टाकल्यानंतर तो घडघड ज्ञानेश्वरी वाचायला लागला. इतकंच नाही, त्याला दिव्यदृष्टी प्राप्त झाली, त्याला पुढे काय होणार आहे हे समजायला लागलं, आणि दूर काय हे दिसायला लागलं. दिव्यदृष्टीच्या दोन गोष्टी आहेत, संजयला इथे बसून दिसत होतं रणांगणावर काय चाललं आहे, आणि पुढे काय होणार आहे याचीही त्याला कल्पना होती. एक गंमत बघा, ही जी बायजाबाई आहेत तिचे आई आणि वडील गेले होते चारोधाम यात्रेला, आणि रस्ता चुकले. त्यावेळेला ते म्हणाले, बाईजे आई वडील तुझे रस्ता चुकले का, त्याला दिसतं ना ते दूरवरचं. ती म्हणाली, आणि बाईजाचा पूर्ण विश्वास आहे, आणि चार चौघात कसं सांगायचं म्हणून ते खुणा करायचे. त्या खुणांवरून यांना वाटलं की दोघंजणं एकमेकाचे संबंध आहेत दोघांचे, तसं काही संबंध नाही आहे, ते फक्त खुणा करायचे. तुझे आई वडील जे गेले ते वाट चुकलेत, तिला कळायचं ते, आणि संध्याकाळी म्हणतात की हां वाट सापडली त्यांना. नंतर ते येतात, त्यावेळेला विचारते की अमुक या दिवशी वगैरे तुमचे, हो म्हणत आम्ही वाट चुकलो होतो, आमचा जो गट होता त्याच्यापासून आम्ही दूर गेलो होतो, दिवसभर फिरलो, संध्याकाळी आम्हाला वाट सापडली. हेच त्यांनी सांगितलेलं होतं. कुणी? पुंडलिकाने. पुंडलिक हा लोकांना संत म्हणतात, संत पुंडलिकाचं मंदिर आहे ते. बाईजाबाईला सुद्धा सती साध्वी बाईजाबाई म्हणतात, आणि त्या दोघांच्या समाधी असलेलं ते स्थान आहे. तो काय सांगतो लक्षात ठेव, की धन्य मुंडगावं रत्नांची खाणं. मुंडगावात अगदी रुक्मीपासूनचा इतिहास आहे ना त्या गावाला. धन्य मुंडगावं रत्नांची खाणं, जन्मली निधान बाईजाबाई. निधान म्हणजे जो अगदी प्रेशस ट्रेजर, म्हणजे अत्यंत मौल्यवान खजिना, अशी बाईजाबाई आपलं पुण्य घेऊन जन्मली. काय, धन्य तिची माता, धन्य तिचा पिता, दोघंही धन्य. पहिल्यांदा त्यांनी तिला विरोध केलेला आहे, कारण तिचा नवरा नपुसक निघतो, तिने खूप भोगलं, आणि नंतर ते म्हणतात लग्न करून द्यायचं. त्यावेळेला लग्न करण्यासाठी जमलीच नाही, जशी पंढरीची जनाबाई तशी ही माझी जनाबाई, हे उद्गार आहेत गजानन महाराजांचे. म्हणून धन्य तिची माता, धन्य तिचा पिता, साठविला दाता त्रैलोक त्याचा. तिने साठवलं काय, पैसा नाही साठवला, सोनं नाही साठवलं, तिने त्रैलोक्याचा दाता जो परमेश्वर आहे तो परमेश्वर तिने साठवला, आपल्या हृदयात साठवला. शेवटी काय म्हणतात, की बाईजाबाई सत्वाचे आगर, सत्वगुणाचं आगर म्हणजे कोठार म्हणजे बाईजाबाई. घेतला अवतार माळी या घरी, ती माळी नव्हती, आणि हा कोण होता, मराठा होता. दोघंजण जर मराठा असते तर कदाचित आम्ही त्यांच्या लग्नाला परवानगी दिली असती, तर लोकांना बोलायला काही कारण असते, कोणी विचारलंही नाही त्यांना. पुढे आता वाचूया, आणि शेवटी ते काय म्हणतात, पुंडलिक म्हणे तरली तरली उद्धरून गेली बाईजाबाई. आणि हे सगळ्यांनी मान्य केलेलं आहे, बाईजाबाईचा अधिकार पुंडलिक मान्य करतात, आणि पुंडलिकाचा अधिकार सगळेजण मान्य करतात. आणि त्या सुंदर त्या भव्य मंदिरात तुम्ही मुद्दामून गुगलवर बघा, आणि बघण्यासारखं आहे मंदिर, खूपच चांगलं आहे. जय जयाजी चिद्विलासा. पहिल्यांदा ईशस्तवनाच्या आपण ओव्या वाचतो, चिद्विलास म्हणजे सगळीकडे चैतन्य भरून राहिलेलं आहे, आपल्याला ते दिसत नाही. आपण नुसतं म्हणतो कण कण मे भगवान, पण असे कितीतरी कण असतात की आपण तुडवून जातो. ऐ कण काय करायचे, कल्पना करा. मागे तुम्हाला एक उदाहरण सांगितलं होतं की एक माणूस पाय तुटलेले आहेत, खाली इथे रबर बांधलेला आहे, असं खुरडत खुरडत जातो आहे पंढरीच्या वारीला. परदेशातल्या लोकांना आश्चर्य वाटलं,
त्यांनी विचारलं की किती वर्ष तू असा खुरडत खुरडत येतोय, तो म्हणतो पहिलं वर्ष, म्हणजे गेल्या वर्षी मी चालत आलो होतो, मी कित्येक वर्ष चालत येतोय, मग तुला तुझ्या चेहऱ्यावर मला दुःख दिसत नाही, पांडुरंग असे भांडायला निघालास का, इतकी वर्ष मी वारीला येतोय हे काय, मला अपघातात मला दोन्ही पाय गमवावे लागले, नाही नाही म्हणला, मला उलट धन्य वाटतंय आता, कारण इतकी वर्ष मी अज्ञान होतो, ज्या वाटेनं ज्ञानबा तुकाराम नामदेव हे गेले ती धूळ मी तुडवत येत होतो, पांडुरंग म्हणला नको रे तुझी जसा चालत येतात ना चालत येऊ नकोस बसत बसत ये, त्याने नमस्कार केला त्याला, ही काय भावना आहे, म्हणजे पाय गेले त्यात तक्रारच नाही आहे, पांडुरंग म्हणाला तुडवत येऊ नकोस कारण तुझा तो अधिकार नाही आहे, अरे ज्या धुळीतून ज्ञानेश्वर चालले तुकाराम चालले त्यातून तू चालू नकोस, मी तुझे पायच कापून घेतो आणि मग खुरडत खुरडत जा, लोट लोटांगण घालत जा, तसा मी येतोय, वारकरी आहे चांगला, म्हणून ती जी धूळ आहे ना त्या धुळीला महत्त्व आहे, त्याला चरण रज म्हणतात, चरण म्हणजे पाय आणि रज म्हणजे धूळ, फार महत्त्वाचं आहे, पुढे बघा, जय जयजी चिद्विलासा, पण या धुळीत सुद्धा चैतन्य आहे, हे गोविंदा श्रीनिवासा, हे आनंद गंधा परेशा, पाही माम दीनबंधो, हे दीनबंधू हा फार चांगला आहे, बंधू म्हणजे मित्र, बंधू म्हणजे भाऊच असा अर्थ नाही, मित्र आहे तो, दीनांचा मित्र आहे, जे श्रीमंत आहेत जे सत्ताधारी आहेत माजलेले आहेत त्यांचा तू मित्र नाही त्यांचा तू शत्रू आहेस, पण जे दीनबंधू कुणाचा आहेस तू, गरीब लोकांचा, काय माझ्या आहे म्हणी ते तू जाणसी चक्रपाणी, चक्रपाणी म्हणजे विष्णू, तुला माहीत आहे सगळं माझ्या मनातलं, तरीसुद्धा मी बोलतो कारण तुम्हाला बोलायला लावतोस हे फार चांगलं आहे, तू ते तू जाणसी चक्रपाणी, तेच कारे तुझं लागोनी बोलून जाऊ पद्मनावा, तुला जर कळतंय तर मी का बोलून दाखवू, मग काय मागतात ते बघा, प्रत्येक वेळेला दासगणूंनी मुक्ती मागितलेली आहे आणि दासगणूंनी आपली प्रकृती आपली परिस्थिती आपल्याला येणारं अंधपण हे सगळं सांगितलेलं आहे की त्यातून मला मुक्त कर त्यातून मला मुक्त कर, भक्ती जी भक्त जी जी इच्छा करी ती तू पूर्वीसी श्रीहरी, इथे भक्त शब्द महत्त्वाचा आहे, जो कायम परमेश्वराला जोडलेला आहे ना त्याची प्रत्येक इच्छा तो पुरी करतो, शक्य आहे का, त्याच्यात इच्छाच कमी होतात, जो खरा परमेश्वराला जोडलेला आहे त्याला मागावंसं काही वाटतच नाही आहे त्याच्यात, तो अत्यंत आनंदात असतो, हीच खरी गंमत आहे, म्हणून आपण काय बघितलं होतं की कामधेनू जी कामना पूर्ण करते ती ऋषींच्या आश्रमात असते, कारण ऋषींना स्वतःच्या कामना नसतात, ते त्यांना पूर्ण काम आप्त काम म्हणतात, सगळ्या त्यांच्या जवळच्या सुद्धा कामना म्हणजे इच्छा पूर्ण झालेल्या आहेत, अशा वेळेला कामधेनू तिथे जाते, आपण बघितलं चिंतामणी, ज्यांच्या सगळ्या चिंता संपलेल्या आहेत त्यांना चिंतामणी मिळतो, परीस कुणाला मिळतो, लोखंडाला पैस लावला की सोनं होतं ना, कुणाला मिळतो, सोने नाणे आम्हा मृत्यूके समान ज्यांना वाटतं त्यांना तो परीस मिळतो, आणि कल्पवृक्ष, कल्पवृक्ष काय आपण बसतो तो कल्पवृक्ष नसतो, ज्यांच्या कल्पना पूर्णपणे नष्ट झालेल्या आहेत पूर्णपणे पूर्ण झालेल्या आहेत अशा ना कल्पवृक्ष, म्हणजे कल्पना पूर्ण झाल्यात कल्पवृक्ष, चिंता नष्ट झाल्यात चिंतामणी, ज्यांना सोनं नाणं आणि माती सारखीच आहे त्यांना परीस मिळतो, आणि ज्यांच्या कामना इच्छा सगळ्या पूर्ण आहेत त्यांना कामधेनू मिळते, हे लक्षात ठेवा, आणि म्हणून सांगितलेलं आहे की तू ऐसे पुराणाभितरी आहे वर्णन भाऊसाळ, म्हणून माझ्या मनोरथा, माझा मनोरथ म्हणजे माझ्या मनातली इच्छा, काय कर पूर्ण करी पंढरीनाथा, सोडा मनीची कठोरता, दासगणू हा तुझा असे, महाराज नेहमी म्हणायचे गोंदवलेकर, भक्त दोन प्रकारचे असतात, एक जण म्हणतो पांडुरंगा तू माझा आहेस, दुसरा म्हणतो पांडुरंगा मी तुझा आहे, हा दुसरा भक्त पांडुरंगाला आवडतो, पहिला भक्त काय म्हणतो पांडुरंगा तू माझा आहेस, माझा मी सुधारलो नाही तरी चालेल तू माझा आहेस, हा काय म्हणतो मी तुझा आहे, मी तुझा आहे तर तुझ्यासारखा झालो पाहिजे, मला सुधारून घे, मला समजून घे, माझ्याकडून उपासना करून घे, मी तुझा हा चांगला भक्त आहे, पांडुरंगा तू माझा म्हणजे सगळं माझंच आहे, माझं घर माझी बायको माझं वाहन पांडुरंग आहे माझाच, पजेसिवनेस आहे तो वाईट आहे। आता गोष्ट सुरू झाली अकोटाच्या शेजारी, अकोट गाव आहे, मुंडगाव नामे एक नगरी, तेथे बायजा नामे खरी समर्थांची भक्तीण असे, कधी कधी दासगणू भक्त असे म्हणलं तरी चाललं असतं, स्त्रीलिंग भक्तीण केलेलं आहे, भक्तीण असे बायजा नामे, हळदी माळ्याच्या वंशात, माळे अनेक कामं करतात, हळदी हळद जे पिकवतात हळद त्यांना हळदी माळी म्हणतात, त्या वंशात हिचा जन्म झाला सत्य, शिवराम नामे हिचा तात आणि भुलाबाई जननी असे, वडिलांचं नाव शिवराम आणि आईचं नाव भुलाबाई, झालं,
मायजाचे बाळपणी लग्न झाले होते, वयाच्या तिसऱ्या वर्षी तिचं लग्न झालं होतं. मग ज्यावेळेला लग्न लहानपणी झालं तरी ती ऋतुस्नात म्हणतात. ऋतुस्नात म्हणजे ती मुलगी वयात आल्याशिवाय तिला तिकडे पाठवण्यात अर्थ नसतो. तुम्ही जर तीन लग्न झालं दुसऱ्या दिवशी पोचवली तर सासूबाई म्हणतील हिचा काय मला उपयोग आहे, मला तिची वेणीफणी करावी लागेल, मला तिला आंघोळ घालावी लागेल. तर तुम्ही माहेरी ठेवा, ज्यावेळेला ती ऋतुस्नात होईल वयात येईल मला उपयोगी पडेल नवऱ्याला उपयोगी पडेल त्यावेळेला तिला पाठवा. म्हणजे बाईजाचं असंच झालं, माहेरी राहिली वयाच्या 3 वर्षापासून साधारणतः 12-13 वर्षापर्यंत म्हणूया. बायजा आली तारुण्य हा ललाटी जे विधा त्यांनी लिहिले असेल त्याच्याकडे बायजा आली तारुण्यात गर्भाधान करण्याप्रत म्हणजे वयात आली ती आता घेऊन गेला तिचा तात जामाताच्या गृहाचे त्याला पोचवलं तिच्या घरी म्हणजे आपल्या जावयाच्या घरी तिच्या वडिलांनी आपल्या मुलीला म्हणजे बायजाला घेऊन पोचवलं. आता काय झालं, परी उपयोग नाही झाला. जामात षंड होता नपुसक होता षंड होता बोला तेने जननी आई वडिलांना शोक झाला अनावर. आता अनावर श्लोक आहे ना, शोक आहे ना म्हणजे मडकं कच्चं आहे. शोक कशाला व्हायला पाहिजे, माझ्या मुलीचं प्रारब्ध लग्न होत नाही म्हणून माझं प्रारब्ध स्वीकारा ना. मी तर हल्ली तुम्हाला सांगतो बऱ्याच गोष्टी झाल्यानंतर मी भारतात जन्मलेलो आहे आणि मला प्रारब्ध आहे, या दोन वाक्यात मी समाधान करून घेतो. कारण इकडे मिलावट आहे, तिकडे भेसळ आहे, इकडे प्रदूषण आहे, इकडे भ्रष्टाचार आहे, हे सगळं आहे. भारत माझा देश आहे, मेरा भारत महान, ठीक आहे. आणि मुख्य म्हणजे माझं प्रारब्ध आहे. आज कल्पना करा आपल्याला मिळणारी फळं, आपण पितो ते पाणी, आपण खातो ते अन्न, आणि सगळ्यात वाईट म्हणजे आपण पितो ते दूध. त्यातलं किती दूध नॅचरल आहे आणि किती कृत्रिम आहे सांगू नका तुम्ही, कल्पना येणार नाही तुम्हाला. मग कॅन्सर होणार नाही तर काय होणार, हे सगळं आपल्याला प्रारब्ध आहे, हे भोगायला पाहिजे. कारण परदेशात बऱ्यापैकी सिव्हिक सेन्स आहे बऱ्यापैकी, आणि त्यामुळे बरेचसे ते ऑनेस्ट आहेत. मी पैसे घेईन तुमच्याकडून पण अत्यंत चांगला माल देईन, असे काही आपल्याकडे सुद्धा आहेत ना. वाटेल ज्या बाकीच्यांचं दूध समजा 50 असेल तर यांचं 80 रुपये असतं, लोक घेतात कारण ते 100 रुपये करतील पण एकही थेंब पाणी मिसळणार नाही, असे एक रेप्युटेशन निर्माण करायला पाहिजे. पण तसं होत नाही म्हणून इथे काय सांगितलेलं आहे की परी उपयोग नाही झाला, जामात षंड होता बोला तेने अनावर शोक झाला. शोक कशाला करता, ह्या सगळी परिस्थितीत इतकी प्रतिकूल आहे की इथे जगणं इथे नोकरी मिळणं फार अवघड आहे, खरंच अवघड आहे. मग अशा वेळेला मी छोटासा कोणी व्यवसाय करणे सुरू करत, स्टार्टअप म्हणल्यानंतर इंडस्ट्रीमध्ये गेलं पाहिजे असं नाही. एका गाड्यावर तुम्ही भेळ करून जर विकली किंवा साबुदाण्याची खिचडी करून विकली किंवा हल्ली पाणीपुरीवाले किती येतात हो, ते इथे जमिनी खरपतात आणि प्रॉपर्टी करतात. हे विचार करा, जिलबीवाले येतात एवढ्याशा ज्याच्या सुरू करतात, नंतर स्वतःचं दुकान करतात. वाईट काय, ते आपलेच भाऊबंद आहेत, त्यांच्यापासून शिकायचं नाही का काही, आपण शिकत नाही, खरंच शिकत नाही. आणि त्यामुळे काय की या गोष्टी होतात. भुली म्हणे शिवरामासी, आई म्हणाली नवऱ्याला तिच्या, बायजा न ठेवायसी, तिथे ठेवून उपयोग काय, जी ती हळूहळू तिचं वय वाढतंय, दुसरा नवरा करून इसी देणे आहे भाग पहा. हे भाग शब्द कुठून आला, तिचं लग्नच झालं पाहिजे असं कुणी ठरवलं? महाराजांवर तुम्ही काहीच सोपवणार नाही, सगळे निर्णय तुम्हीच घेणार, हा मला इथे मुद्दा महत्त्वाचा वाटतो. बायजेची कथा सोपी आहे सांगायला, महाराजांवर टाका ना काहीतरी. महाराज तुमची इच्छा असेल तर हिचं लग्न, तुमची इच्छा असेल तर जावई परत पुरुष बनेल, तुमची इच्छा असेल तर हिचा संसार किंवा हिचा वंश वाढेल. तुमची इच्छा आपण म्हणतच नाही. आता बाई आई म्हणते ज्यांना आपण हिचं लग्न करूया, मोहतर लावून दुसरं लग्न करून देऊया, हे सगळं आपणच ठरवतो. आणि माय जपतो महाराज 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 महाराज, सगळं तुमचं आहे महाराज, सगळं तुम्ही करता महाराज महाराज महाराज. अगदी आपण लाज वाटली पाहिजे आपल्याला, खरंच तुम्हाला सांगतो, आपल्याला म्हणतोय तुम्हाला म्हणत नाही आहे, म्हणून तुम्हाला राग यायचं काय, कारण आपल्याला लाज वाटली पाहिजे. आणि ही लाज जर खरीच वाटली तर लाज घालवण्यासाठी आपण उपासना करू या चातुर्मासात. आता कशी उपासना ती बघा. शिवराम म्हणे यावर ऐसा नको सोडू धीर, पुरुषत्वाचा प्रकार खरा एकदम कळेना. पुरुषत्व ज्याला व्हिरिलिटी म्हणतात, हल्ली मला फार आवडला तो डायलॉग, व्हर्जिनिटी सिद्ध करायला पाहिजे तुझी, तो म्हणतो तुझी व्हिरिलिटी आधी सिद्ध कर, तू व्हर्जिन आहेस का माझी. तर खरंच आहे व्हिरिलिटी म्हणजे पुरुष आहे का, पौरुष नपुसक आणि पौरुष सिद्ध कळत नाही एकदम,
होईल, औषधं घेता येत ना, ते औषधाचा प्रभाव होईल, तिचा नवरा पुन्हा पुरुष बनेल, सध्या तो पुरुष नाही आहे, नपुसक आहे, तर बघूया आपण काही दिवस वाट पाहू. तिथे ह्या बायजेचे वडील म्हणतात नको ऐसी अधीर, हे अधीर होणं आहे ना, म्हणजे तुम्ही भक्तच नाही या वाक्य पर प्रत्येक वाक्य जो अधीर होतो, ज्याला काळजी लागते, ज्याला भय येतं, जो नकारात्मक कल्पना करतो, अरे 6 वाजता येणारी मुलगी 9 वाजेपर्यंत आली नाही, काय काळजी, उसको आपण ज्याला म्हणतो ना, कशाला इसको उसको, ह्याला सांगा ना तुम्ही. आपला इगो, मला तरी वाटतं आपला इगोमध्ये येतो गुरुला सुद्धा सांगण्यासाठी. आपण मी प्रयत्न करतो ना, मी फोन मारला की DYSP, मी फोन मारला की हा मंत्री, मी कोण हा मी सांगा बरं, तोपर्यंत ती मुलगी कुठे गेली असेल सांगता येत नाही. का एवढं करायचं? महाराज महाराज महाराज, तुम्ही बघा काय प्रश्न असा आहे. आणि मी तुम्हाला सांगते माझ्या समाजात महाराजांना काही कळत नाही, महाराज तुम्हाला सगळं कळतं, तुम्हाला सगळं दिसतं, तुम्हाला सगळं समजतं, हे आपण म्हणतो, सगळी पेरंगीण म्हणतात ना, काहीतरी सांगत बसतो सांगत बसतो, कंटाळ येतो त्यांना. कसला हा भक्त सर्वज्ञ म्हणतो आणि मी पूर्ण सर्व अज्ञ आहे असा सांगत राहतो. इथे तसंच झालं, काही दिवस वाट पाहू तो म्हणतो आहे नको ऐशी अधीर हो, बायजाशी येथेच ठेवू तिच्या सासूरवाडीला. पुढे गंमत घडते, त्यावेळेला बायजाला ते परत आणतात. नपुसकत्व अधोपरी तात्पुरते, आले असेल त्याला तरी, त्या औषधाने होईल दुरी, वाट पाही जास्त. आपण थोडा वेळ वाट पाहूया, पुढे काय सांगतात ते बघा. अशा वेळेला बायजाचे वय 15-16, वर्ण काळा सावळा, तारुण्याने होता मुसमुसलेला जिचा शरीर भाग. आपण ही एकच ओवी घेतली, तिच्या सौंदर्याचं वर्णन केलेलं आहे. आणि पुढे एक फार चांगली ओवी आहे की ऊसाचं पीक चांगलं आलेलं आहे, आणि त्या ऊसाच्या पिकात जर कोल्हा शिरला तर तो उपाशी राहील का? तो ऊस खाल्ल्याशिवाय राहील का? तुम्ही काय म्हणता, पुंडलिक आणि बायजा एकमेकाची बहीण आहे. पण ज्यावेळेला गजानन महाराज सांगतात त्यावेळेला सगळ्यांचं समाधान होतं. तिच्या थोरल्या दीरासी, थोरला दीर म्हणजे नवऱ्याचा मोठा भाऊ, पाहुनिया बायजासी इच्छा झाली मानसी संभोग तिचा करावया. त्याने प्रयत्न केले नाना, वळवावया तिच्या मना, म्हणू लागला क्षणाक्षणा ऐसे बायजा कारणे. बायजाला तो परत परत म्हणायला लागला, काय म्हणायला लागला ते लक्षात ठेव. हताश मुळीचं नव, निराश होऊ नकोस, मीच तुला पतीचे ठाई. शास्त्र सांगण्यासारखं सांगतो, मी मोठा भाऊ आहे, मोठा भाऊ हा पतीच्या ठिकाणी, मी तुला पतीचे ठाई, आमरण करीन पाही तुझे वेडे संगोपन. हे वेडे प्रेमानं म्हणतोय, तुझं संगोपन मी तुला सांभाळीन, शेवटपर्यंत संगोपन करीन. परी उपयोग होईना बायजाच्या न हे येई मना, ती म्हणे हे नारायणा कारे दैन्य मांडले. ती म्हणाली मला आकर्षणच नाही तुझ्याबद्दल, कुठल्या पुरुषाचा मला स्पर्श व्हावा असंच वाटत नाही, हे पुढे तिचं वाक्य आहे. बघा, जयाचा मी हात धरिला तो ना पुरुष नपुसक कळूनही आला, दैवयोग समजून सुचला, संसार नशिबी नाही मला, संसार नाही आहे माझ्या नशिबात, बरे झाले तुझ्या ठाई. ही बायजा किती पॉझिटिव्ह आहे बघा ना, बरे झाले हे तुकारामाचे शब्द आहेत. बरे झालं दिवाळी निघालं, बरे झालं बायको मेली, बरं झालं 2 मुले गेली, बरं झालं बरं झालं आई वडील गेले, बरं झालं म्हणतो तो. ती म्हणते बरे झाले तुझ्या ठाई, चित्त आता रमेल पायी, कृपा करी रे शेषशाही. शेषशाही म्हणजे विष्णू. इथे गजानन महाराजांना प्रार्थना नाही आहे, गजानन महाराजांना तसे तिच्या जीवनातच आलेले नाही आहे, ती विष्णूची पार्थे. कृपा करी रे शेषशाही, स्पर्श पुरुषाचा मला न होवो, मला न होवो. ज्येष्ठ दीर एके दिवशी, एके दिवशी ज्येष्ठ दीर येता झाला बायजापाशी, आपला हेतू कळवण्यासाठी रात्रीचा समय आला. अशा वेळेला त्याचा मुलगा पडतो, त्याला खोक पडते. हा प्रसंग बघा बरं, ही कुठेतरी त्या गुरुची सद्गुरूंची इच्छा असते, त्यांचं सगळं लक्ष असतं, त्यांना सगळं दिसत असतं. अशा वेळेला काय घडतं बघा, ज्येष्ठ दीर म्हणजे मोठा दीर एके दिवशी येता झाला बायजापाशी, आपला हेतू कळवण्यासाठी रात्रीच्या समयाला. एक संस्कृतमध्ये वाक्य आहे, कामातुराणाम न भयन न लज्जा. एकदा ती कामवासना प्रबल झाली की भयही वाटत नाही काही करायला, आणि लाजही वाटत नाही, हे लक्षात ठेवा. तसं कसं झालं, त्यामुळे तो बायजाने इन्कार, त्यांनी लगेच नकार दिला. करून केले उत्तर कैसी लाज तिळभर नाही उरली तिच्या, तुझ्या चित्ती लाज कशी उरली नाही तिळभर सुद्धा. बायजा म्हणते मोठ्या दिराला, तिचा इतका निर्धार आहे की तो हातसुद्धा लावायचा नाही मला. आणि मग पुढे काय झालं बघा, तू माझा ज्येष्ठ दीर पित्या परीस, तू पती काय म्हणतोयस, तू पिता आहेस माझा,
पती नाही पिता, पित्या परिस साचर सोडह अविचार स्वैर असा होऊ नकोस. स्वैर म्हणजे बंधनं जी घातलेली आहेत त्या बंधनात राहा, स्वैर होऊ नकोस. या तियेच्या भाषणात तो न आणि मुळी मना, त्यांनी काही मनावर हे भाषण घेतलं नाही आणि त्यांनी पुढे आपलं काम चालू ठेवलं. काय झालं, होता कामाची वासना नीती विलया जात असे. म्हणलं ना, काही लाजही नाही, भयही नाही, नीती नाही, काही वाटत नाही. सरळ एकदा कामवासना प्रबल झाली की पुढे अंगावरी टाकण्या हात, तिच्या अंगाला हात लावणार, जो तो पाही इतक्यात तयाचा तो थोरला सुत माडीवरून पडला हो. झोपला सेकंड रात्रीची वेळ आहे किंवा रात्री तो काय करणार होता, तो पडला खाली, मुलगा येतो तसा. पडल्यानंतर त्याला खोक पडली, रक्त यायला लागलं. त्यावेळेला बायजातली बाई किंवा आई जागी झाली. आई होण्यासाठी मूलच व्हायला पाहिजे असं नाही, मातृत्व हे असतंच असतं. एक गंमत बघा, भातुकली खेळत असतात. दोन तुम्हाला उदाहरणं सांगतो आणि त्याला खूप मोठा सायन्सचा बॅकग्राऊंड आहे. मुलगा आणि मुलगी म्हणजे भाऊ बहीण, बहीण लहान आहे समजा, भाऊ मोठा आहे, आणि त्यांचे संवाद जे आजूबाजूला बघतात आणि आजूबाजूला ऐकतात आणि आजूबाजूला जे इतर जण करतात त्यांचं निरीक्षण करतात त्याप्रमाणे ते खेळतात, त्याला भातुकली म्हणतात. भातुकलीच्या खेळामध्ये तो खेळ गमतीदारच असतो. आणि हे वाक्य दोन तीन ठिकाणी मी वाचलेलं आहे की तुम्ही बाजारात जा, मी तुम्हाला यादी दिलेली आहे, ती आणा, तोपर्यंत मी बाळंतीण होते. कारण हिला मूल पाहिजे, हिला मुलाला आंघोळ घालायला पाहिजे, तीट लावायला पाहिजे, तिला जे जे आई करते ते तिला म्हणजे भाऊलीला करायचे किंवा खोटंही असेल. मग तो येतो, आणलं का हे ही विसरली आहे, बाळाला तेच लागणार आहे, जा बरं. कारण असे वडिलांना आई पाठवते हे या लागच्या मुलीने बघितलं आहे. रोल प्लेईंग म्हणतात त्याला सायकोलॉजीमध्ये, रोल प्लेईंग. दे प्ले द रोल्स फॉर फ्युचर लाईफ. म्हणजे हिला आईच व्हायचं आहे पुढे आणि हिला बापच व्हायचं आहे. आणि त्यामुळे जे रोल्स दे आर वेल डिफाईंड, तर तसं ते आहे, त्याप्रमाणे ती खेळते. आणि मग खूपच तसंच हे मुलगा तो पडला खाली, खाली पडल्यानंतर त्याला खोक पडते. आता गंमत बघा, या तियेच्या भाषणात तो न आणि मुळी म्हणा, होता कामाची वासना नीती विलया जात असे, अंगावरी टाकण्या हात, जो तो पाही इतक्यात तयाचा तो थोरला सुत माडीवरून पडला हो. तो पडला, खोक पडली डोक्याला, जखम झाली. बायजेने धरले त्याला, ती धावली, त्याला धरलं, बसवून आपल्या मांडीशी, आपल्या मांडीवर बसवलं, औषधं लावू लागली हो. तिने औषध आणलं, त्याला उचललं, आपल्या मांडीवर घेतलं औषधं. बायजा म्हणे ज्येष्ठ दिरा. आता बघा की त्याला काय ऐकवते. बायजा म्हणे ज्येष्ठ दिरा, या गोष्टीचा विचार करा, अभिलाष म्हणजे वासना तो नाही बरा परस्त्रियेच्या केव्हाही. तुम्ही करू नका, मी तुमची पत्नी नाही आहे, माझी अभिलाषा किंवा इच्छा धरूच नका. तुम्ही काय घडलं की माझ्या अंगावर हात टाकायला लागला, इतक्यात मुलगा पडला, अशी कोणती तरी शक्ती आहे. बघा बायजा म्हणे, मुलगा तो पडलेला पाहून भय पावले त्याच. मग तो घाबरला की असं मी हात टाकायला जाणार, इतक्यात जर मुलगा पडत असेल तर आणखीन जर तिच्यावर मी अत्याचार करायला सुरुवात केली तर काय मला काहीतरी होईल, म्हणून तो घाबरला. आणि तेव्हापासून त्यांनी बायजाचा नाद सोडला. म्हणजे अशा प्रकारे बायजाला जो घरी त्रास झाला असता त्या त्रासातून बायजाने सोडवलं स्वतःला आणि विचार करून त्याला सांगितलं. मुलगा तो पडलेला पाहून बायजा काय म्हणाली बघा. बायजा म्हणे ज्येष्ठ दिरा, या गोष्टीचा विचार करा, अभिलाष तो नाही बरा परस्त्रियेचा केव्हाही. मुलगा तो पडलेला पाहून भय पावले त्याचे मन, अनुताप म्हणजे पश्चाताप, त्याला पश्चाताप झाला आणि त्याने क्षमा मागितली असेल केलेल्या कर्माचा. त्याने नाद सोडिला सदनी निवांत राहिला. पुढे शिवराम घेऊन नेला कन्येस आपल्या मुंडगावी. आणि लक्षात ठेवा, तो आपल्या मुलीला घेऊन वडील आले. आणि आता काही आणखीन थांबण्यात अर्थ नाही, हे त्याच्या कानावरी गेलंच असेल ना. बायजाला असा तो वागवतो, म्हणाले आता थांबण्यात अर्थ नाही आहे, दुसरा प्रॉब्लेम निर्माण होईल. बोलाई म्हणे पतीशी, चला जाऊ शेगाव असे. आता इथून पुढे काय करायचं, तुमच्यात आणि माझ्यात मतभेद आहेत, जाऊया. महाराजाचे पुसाय असे पुढील भाकीत बायजेचे, भविष्य काय आहे, बायजेच्या जीवनात पुढे काय घडणार आहे फक्त महाराज सांगू शकणार आहेत. आपण शेगावला जाऊया. ते मानले, त्याला आवडलं. शिवरामासी आला घेऊन कन्येसी, महाराजाचे पुसायसी आपल्या त्या कांतेस. बायकोला घेऊन, बायजेला घेऊन म्हणजे मुलीला घेऊन गजानन महाराजांच्याकडे आला. आल्यानंतर आता गंमत बघा, बायजा घातली पायावर,
तशी काय फार मोठी नाही, फार लहान नाही, 15-16 वर्षाचं वय आहे तिचं. केली विनंती जोडूनी कर, हात जोडून विनंती केली, कृपा कर या मुलीवर पुत्र पौत्र द्यावे हिला. लग्न कर असं नाही, हिला अजून तो म्हणतो की मी आशा सोडलेली नाही आहे, दुसरं लग्न वगैरे करायचं नाही, थांबूया थोडं, पुत्र आणि पौत्र, हिला मुलं होऊ देत, हिला नातू होऊ देत, अशी प्रार्थना गजानन महाराजांच्याकडे केली. ते समर्थाने ऐकले, हसत वदले, ते शिवरामाशी हसत वदले, अरे नशिबी नाही लिहिले विधात्याने पुत्रहीच्या. तू पौत्राची काय विचार करतोयस, नातवांचा मुलगाच हिच्या नशिबात लिहिलेला नाही, विधात्याने म्हणजे ब्रह्मदेवानं. जेवढे पुरुष जगतात तेवढे असती हिचे तात. मोठा भाऊ आहे, आधार देणारे आहेत, किंवा वडील आहेत सगळे पुरुष. उगेन पडा फंडात लग्न हिचे करण्याचा, तिथे तोच अनुभव आहे. लग्न करू नका, हे लग्न करण्यासाठी जन्मलेलीच नाही आहे, म्हणून ते उदाहरण देतात पंढरपूरच्या जनीचं. जनाबाई ही पांडुरंगाच्या मंदिरापाशी चुकली असेल, आईवडिलांनी सोडली असेल, काही कळलं नाही, पण या नामदेवाच्या वडिलांना तिने विचारलं तू कोण, तिला सांगता येईना, ती लहान आहे म्हणजे तरी काम करण्याच्या योग्यतेच्या, तिला नक्की सांगता येणार. मग तिला घरी आणलं, शोध घेतला काही दिवस, आणि नंतर ती घरी काम करायला लागली. धुणं धुणं, आपण म्हणतो जात्याने दळण दळणं, भांडी वगैरे सगळं करणं, झाडू पण सगळं करायची ती जनाबाई. शेवटपर्यंत ती जनाबाईच राहिली, तिने कुठे लग्न केलं, आणि नामयाची दासी जनी असा ती उल्लेख करायची. ती जनाबाई जशी होती तशी ही माझी जनाबाई आहे बाईजा, तुम्ही चिंता करू नका. जेवढे पुरुष जगतात तेवढे असं ती हिचे तात, उगे न पडा फंदात लग्न हिचे करण्याचा. गजानन महाराजांना विचारायला आले होते ना, मग महाराजांनी सांगितलं ना, मग आता गप्प बसायला पाहिजे होतं. पुढे बघा ना त्यांची अवस्था कशी झाली, हे पारायणातून आपल्याला चुकतं. पारायण म्हणजे आपण एकामागून एक अध्याय वाचत जातो, इथे काय म्हणतात, ते ऐकता शिवरामाला अनावर शोक झाला. मगाशी अनावर होतं, आताही अनावर म्हणजे आवर्तने दुःख झालं. ठीक आहे, दुःख झालं कारण महाराजांनी सांगितले या मुलीचं काय पुढे, लग्न करायचं नाही वगैरे म्हणतात. घेऊन त्या बायजाला परत आला मुंडगावी. शोक वगैरे खरं व्हायला नको, हिचं काय पुढे, ठीक आहे विचार मनातील. परी त्या समर्थ वचनाने, समर्थनी काय सांगितलं, बायजा आनंदली म्हणे, आता लग्नाचा प्रश्नच नाही. कारण ते विचारायला कोणाला गेले होते, सद्गुरू गजानन महाराजांना. सद्गुरू गजानन महाराजांनी काय सांगितलं की लग्न करू नका, जगातले सगळे पुरुष तिला वडिलांसारखेच भावासारखे आहेत सांगितलं. मग बायजाला आनंद झाला, आणि ह्या क्षणापासून ती गजानन महाराजांची बनली. या क्षणापासून तिने दुसऱ्या देवाचं काही कशाचंच नाही, फक्त महाराज 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 गजानन महाराज. आणि पुंडलिक आणि ते एकाच गावचे, मुंडगावचे. पुंडलिक जातो कळल्यानंतर तिने पुंडलिकाबरोबर वारी सुरू केली, चालत मुंडगावपासून पंढरपूरला, नाही आपले गजानन महाराजांची, आणि ती शेगावची वारी आहे, पंढरपूरची वारी नाही, पण वद्य एकादशीला सुरू केली. निष्ठा बाईजा आणि निष्ठा गजाननाचे जडली तेव्हापासून. एक लक्षात ठेवा, श्रद्धा डळमळीत होते. अनेकदा आम्हाला अनेक घरात गेल्यानंतर आय काय सर इतकं सगळं केलं, हे असं झालं ना, असं झालं ना, असं झालं ना, श्रद्धा आहे, श्रद्धा डळमळीत होते. एखादी ज्योत आहे देव्याची, जरा वाऱ्याची झुळूक आली की भिजत नाही, पण ते हलते, फ्लिकरिंग फ्लेम ज्याला म्हणतात ते हलते. पण निष्ठा म्हणजे काही झालं तरी तेच पांडुरंग योग्य करणार, पांडुरंगाची इच्छा, पांडुरंगाची कृपा, हे जे म्हणतात ना त्याला निष्ठा म्हणतात. बाईजाची गजाननाच्या पायी निष्ठा जडली, ती एवढी भक्त झाली निष्ठावंत की पुढे तिच्या मनात कधी गजानन महाराजांबद्दल संशय आला नाही. पुढे लक्षात ठेव, समर्थांचा एक भक्त पुंडलिक नामे मुंडगावात, त्याच्या संगे शेगावात बाईजा येऊ लागली. त्याच्या संगे ही संगत आहे, संगत म्हणजे माझ्यामुळे तुम्हाला, तुमच्यामुळे मला, हा संगतीचा परिणाम आहे. सत्संगाचा परिणाम आपल्या अध्यात्मात खूप होतो. चांगलं जर असेल चांगला संघ लागेल, वाईट असेल तर वाईट संघ लागेल. उदाहरण दिलेलं महाराजांनी, अगदी चांदीची वाटी आहे पण त्यात तुम्ही लसूण ठेवले, चांदीच्या वाटीला लसणाचाच वास येणार आहे. त्याच्यात तुम्ही न धुता पाणी प्यालं त्या पाण्याला सुद्धा लसणाचा वास येणार आहे. पण उलट त्या वाटीत तुम्ही जर वेलची ठेवली किंवा केशर ठेवलं तर तो वास येणार आहे. मग जी संगती आहे ना त्या संगतीचा गुण आपल्याला लागतो. इथे चांगली दोघांची एकमेकाची संगत आहे, दोघंही आध्यात्मिक आहेत, दोघांनाही गजानन महाराजांचा अत्यंत पूर्ण श्रद्धा आहे, दोघांची निष्ठा. म्हणून पहिल्या प्रथम अडथळा जननी जनके नाही केला. सुरुवातीला ती जायला लागली, जाऊ दे, काय विचार पालक करतात लक्षात ठेवा.
त्यांना सुरुवातीपासून खटकायला पाहिजे होतं. परपुरुषाबरोबर जाते आहे. आत्ता तुम्हाला सांगितलं की ती 10 वर्षांनी मोठी आहे पुंडलिकापेक्षा, पण पुंडलिकी तरुणच आहे. अशा वेळेला जाते तर जाऊ दे की कदाचित गजानन महाराजांच्या कृपेनं केलेल्या भक्तीनं सेवेनं तिचा नवऱ्याला पुरुष अजून तो नवराच धरतो आहे घरात. बघा पहिला प्रथम अडथळा जननी जनके नाही केला शेगावासी जाणाला पुंडलिकाचे बरोबर. आई वडिलांनी काही अडथळा केला नाही, त्यानं ऐसे वाटले साधूचरण हिने धरले तेच तिच्या करतील भले निज कृपेने कल्याण. तिचं कल्याण करतील काय होईल पुरुषत्व देतील दामासाचे. तिचं कल्याण म्हणजे अजूनही तिचं पुरुषत्व त्याचा जो जामात म्हणजे तिचा नवरा आहे त्या नपुसक आहे पुरुषत्व देतील अजून त्यांना आशा आहे. पुरुषत्व देतील जामात असी अशक्य ना काही संत असी ऐसा विचार मानसी करून राहिले स्वस्थते. स्वस्थते म्हणजे आई वडील. आई वडिलांनी तक्रार नाही केली पण गजानन महाराज ज्या वेळेला सांगतात ही लग्न करण्यासाठी जन्मलेलीच नाही आहे त्यावेळेला ती जन्मलेलीच नाही आहे. अशा वेळेला गजानन महाराज काय कृपा करणार आहेत की तुझ्या नवऱ्याला मी पुरुषत्व देतो आणि तू जा परत संसार करायला. नाही आहे. पुढे बघा लोकांनी मात्र टीका करायला सुरुवात केली. हे शेगावच्या वारीचे ढोंग आहे दोघांचे. दोघं जणांचं ढोंग आहे. वारीच्या आड तरुणपणी मानवाचे मन परमार्थी लागेना. दोघेही तरुण आहेत आणि परमार्थ काय एकदम करणार आहेत. त्यांना अनुभव आहे का जीवनाचा काही, पण एकमेकाबद्दल आकर्षण निर्माण होईल. एकमेकाबद्दल ते एकमेकाशी जो व्यवहार करतील तो सभ्य व्यवहार नसेल असं लोक म्हणायला लागले. बायजा आहे तरुणी ज्वान जवान आहे तरुणी पुंडलिकाशीही तारुण्य पुंडलिकी तरुण आहे यांची वारी विषयभान हीच आहे. काय सुंदर शब्द आहे विषयभान म्हणजे विषयाची जाणीव. आज त्यांच्या विषय वासना आहे. दोघं जण या वारीच्या निमित्तानं एकत्र असतात. ते निमित्त आहे त्यांचं विषयभान म्हणजे विषय वासना जागी आहे त्यांची. पुंडलिका हे मराठी म्हणजे मराठा ही मायाच्या अलीपोटी ही माळी दोघे म्हणून यांची ताटातुटी केली पाहिजे जातीस्तव. हे लोकांना उगीचच नसते उपद्व्या ही मायाची आहे तो मराठा आहे त्यांची ताटातूट केली पाहिजे ह्यांना काय पडलं आहे त्याचं. गंमत बघा या दोघांचे अंतर शुद्ध होते साचार हे दासगणू म्हणतात. या दोघांचं अंतरंग म्हणजे मन अत्यंत शुद्ध होतं. नवता कामाचा विकार मनी उत्पन्न झाला. कामवासनाच मनात उत्पन्न झाली नव्हती हे लक्षात ठेवा. आणि हे त्यांना कळतं. कोणाला संतांना कळतं. त्यांना भविष्य कळतं तर चेहऱ्यावर बघून कळत असेल त्यांना कृतीतून कळत असेल. दोघांचे मनात परस्पर कामवासनाच नाही. पुंडलिकाचं तरी लग्न झालेलं आहे त्याला संतती झालेली आहे पण ही लग्न करण्यासाठी जन्मलेली नाही. मला परपुरुषाचा स्पर्श होऊ देऊ नको देवा अशी तिची मागणी आहे प्रार्थना आहे. अशा वेळेला ते दोघे कसे दोघांचे अंतर शुद्ध होते साचार. नव्हता कामाचा विकार मनी उत्पन्न झाला. कामविकार मनात उत्पन्नच झालेला नाही. आता एक लक्षात ठेवा दोघं जणं जात आहेत एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे. मुलगा वयानं मोठा आहे तर की 100 किती जणांच्या मनात ते बहीण भाऊ असू शकतील असं विचारेल. नाही प्रत्येकाला ती भानगडच वाटेल प्रत्येकाला ते अफेअरच वाटेल. आपण आपल्या मनाची जी पार्श्वभूमी असतो ना बॅकग्राऊंड त्याप्रमाणे विचार करतो. मागे एक तुम्हाला गोष्ट सांगितली होती की अखंडानंद सरस्वतींनी आपले गुरुजी उडिया बाबा उडिया म्हणजे ओरिसातला ओरिसातले ते होते म्हणून त्यांना विचारलं की आतून नाम बाहेर ओसंडून वाहतंय. संपूर्ण देह देहातली पेशी आणि पेशी सेल्स फक्त रक्तातच WBC आहे समजू नका. आपल्या सगळ्या शरीरावर सेल्स आहेत त्या पेशीतून पेशी नाम भरलं तरी ह्यांचं नाम चालू आहे. ते नाम देहातून बाहेर पडणार आहे. त्यांच्या देहाला कुठेही कान लावला तरी ते नाम ऐकू येणार आहे. ते म्हणाले हे पूर्वीच झालं आता असे असतील का. त्यावेळेला उडिया बाबा म्हणाले बघूया. त्यानंतर काही दिवस गेले हे गंगेच्या काठाने जात होते. गंगेच्या काठावर अगदी एक तरुण माणूस पडला होता. आता यांचे 3-4 शिष्य होते. एक म्हणाला बघा दारू पिऊन पडलेला आहे इतकी गंगा नदी आहे पण पाणी नाही पिणार तो दारूच पिणार पडलेला आहे. दुसरा म्हणाला चोर असेल कदाचित पोलीस मागे लागले असतील म्हणजे पळून आला धाप लागली आणि पाणी पिण्याच्या आधी हा बेशुद्ध पडलेला आहे. प्रत्येकजण आपापल्याप्रमाणे विचार करतो आहे. अखंडानंद सरस्वती काही बोलत नाही म्हणून ते सांगतात तू पुढे जा आणि त्याच्या शरीराच्या कानाला लाव शरीराच्या कुठल्याही भागाला कान लाव आणि तुला काय ऐकू येतं ते मला सांग. ओंकार ऐकू येत होता
त्याचा मंत्र ओंकाराचा ओम ओम ओम, कपाळाला ओम ओम ओम, गालाला गळ्याला छातीला सगळीकडून ओंकार बाहेर पडत होता. नंतर याने पाणी त्याच्या ह्याच्यावर मारून त्याला शुद्धीवर आणलं आणि सांगितलं, बाबा रे तुला काही पाहिजे का, आम्ही जातो म्हणून. मग ते म्हणाले की आजही अशी मंडळी आहेत की जे एवढं नाम घेतात की त्यांच्या शरीरातून नाम ओसंडून बाहेर पडतं पूर्णपणे. दूध जसं तापलं आणि काढलं नाही तर ते ओतू जातं, तसं नाम यांच्या शरीरातून ओतू जातं. आणखीन एक उदाहरण सांगतो की पॉंडिचेरीच्या मदर म्हणजे यांच्या शिष्या कुणाच्या, अरविंदांच्या, त्या होत्या फ्रान्समधल्या. अगदी लहान वयापासून त्यांना एक स्वप्न पडायचं, त्या स्वप्नात एक भगवी वस्त्र घातलेला, दाढी वाढवलेला किंवा तो एक साधू यायचा, त्या साधूचा चेहरा त्यांना स्पष्ट आठवायचा. आणि ती इतकी अस्वस्थ व्हायला लागली की म्हणाली, मला काही करायचं नाही आहे पुढे, मला या साधूला भेटल्याशिवाय जगणं अशक्य होईल. वडील श्रीमंत होते, मुलीवर त्यांचं प्रेम होतं, त्यांना वाटलं साधूला भेटेल, साधू काहीतरी उपदेश करेल, आपण हिला फ्रान्समध्ये घेऊन येऊ परत. तिला सगळ्या जगात फिरवलं, चीनमध्ये वगैरे, भारतात सगळ्या आश्रमातून नेलं, शेवटी पॉंडिचेरीला गेल्यानंतर अरविंद म्हणजे हेच ते म्हणाले, रोज माझ्या स्वप्नात येतात. आणि त्यांनी खून सांगितली, अगं तू इथेच राहण्यासाठी आणि माझ्यानंतर इथलं कारभार चालवण्यासाठी जन्मलेली आहेस, तू इथेच राहा. तिला मदर म्हणायला लागले, अरविंद तिला माताजी म्हणायचे, सगळेजण तिला माताजी म्हणायला लागले. अरविंद गेल्यानंतर तिचा एक सत्प्रेम नावाचा शिष्य होता, परदेश होता तो, तर तो म्हणाला की आई तू गेल्यानंतर तुझं नामस्मरण ज्याप्रमाणे तू घेतेस, तुझा स्वर, त्या स्वरातलं संगीत, त्यातलं माधुर्य म्हणजे गोडी आम्हाला ऐकायला मिळायचे, म्हणून मी जरा ते काय करतो टेपवर तुझं घेतो. आता तू एवढा बुद्धिमान आहे, टेप जरी इथे लावला आणि करंट गेला काही कारणाने तर तिचं नामस्मरण येणार नाही, रेकॉर्ड होणार नाही, म्हणून नवीन सेल्स घालतो. ज्यावेळेला त्या अगदी अलीकडेपर्यंत होत्या, ट्रान्झिस्टर घेतो आणि त्यांच्या समोर ठेवतो आणि आई म्हणायला सुरुवात करतो. आणि ती म्हणायला सुरुवात करते, सगळेजण एवढे तल्लीन होतात. तिला अरविंदांनी ओम नमो भगवते एवढाच मंत्र सांगितला होता, तू वासुदेवाय म्हणू नकोस, वासुदेव तुझ्यातून प्रकट होईल, तुझ्या समोर प्रकट होईल, वासुदेवाचं अखंड दर्शन तुला होईल, वासुदेवाय म्हणू नकोस, ओम नमो भगवते ओम नमो भगवते एवढंच तू म्हण, कारण तू साक्षात भगवती आहेस. भगवती म्हणजे जी कुंडलिनी किंवा प्रतिभा शक्ती आहे, ती शक्ती तू आहेस, ओम नमो भगवते म्हण. तिने म्हणायला सुरुवात केली, लोक एवढे तल्लीन झाले की त्यांच्या लक्षात यायलाने अधूनमधून त्या थांबतायत, म्हणजे तो जप बंद होतोय. हा घरी गेला, घरी गेल्यानंतर त्यांनी ते परत रिवाइंड केलं आणि प्ले केलं. ऐकताना मध्ये मध्ये ब्लँक आहेत, कधी कधी तर 5 मिनिटं 10 मिनिटं ब्लँक आहेत. हा जातो की माझ्या रेकॉर्डरमध्ये काही दोष नव्हता, हे असं का झालं? त्यावेळेला त्यांनी दिलेलं उत्तर लक्षात ठेवा, त्यावेळेला मी खरं नाम घेत होते, ज्यावेळेला मी मौन होते, मला नाम घ्यायला तुम्ही सांगितलं, तुमची इच्छा म्हणून मी म्हणलं, मला नाम म्हणावं लागत नाही, माझ्या शरीराच्या पेशी पेशीत नाम आहे, माझ्या शरीरातून नाम बाहेर पडतं. विचार करा, त्या मोठ्या आहेत, त्यांना वेळ होता काम करायला, नाम घ्यायला, तसं नाही, ती आतून यायला पाहिजे ती गोष्ट. आणि म्हणून म्हणतात की त्यांनी काय सांगितलं, त्यांचं भुलाई म्हणे नवऱ्यासी, हिला ठेवू नका ऐसी, लावून द्यावे मोहतरासी. म्हणजे पुनर्विवाह करतात स्त्रीचा त्याला मोहतर असा शब्द आहे, पुन्हा तिचं लग्न लावून देऊया. पहा पोरगा मायाचा, मायाचा एक मुलगा बघा, कुंडली वगैरे नको, तो निराळ्या जातीचा आहे. जाऊ चला शेगावासं, घेऊन या कार्टीसं, सांगू अवघे महाराज असं, साळे या बाईजाचे. परत शेगावालाच यायचं, ते शेगावच्या यात्रेला येतात, त्याच्यातही काहीतरी भानगड करत असतील, म्हणून या बाईजेचे जे चाळे आहेत ना ते महाराजांना जाऊन सांगूया आणि महाराजांनाच विचारूया की इथलं लग्न करूया का, तुम्ही जरा प्रयत्न करा, तुम्हाला अशक्य काही नाही आहे वगैरे. भुलाबाई, शिवराम, बायजाबाई, पुंडलिक भोकरे, त्याचं आडनाव भोकरे, आला तोही चौघे येऊन लागले पायी शेगावी श्री समर्थांच्या, समर्थांच्या पायाला त्यांनी नमस्कार करून लागले. पुंडलिकाशी पाहून बोलू लागले दयाघन, पुंडलिकाला बघितलं, आता पुंडलिक त्यांच्याबरोबर आला आहे ना, त्यांनी बोलवलं तूही ये रे आमच्याबरोबर, काय जो सोक्षमोक्ष लावायचा आहे तो महाराजांसमोर लावूया. पुंडलिक म्हणाला माझी काही हरकत नाही, माझ्या किंवा तिच्या मनात कोणतंही पाप नाही आहे, आम्ही एकमेकाला स्पर्शही केलं नसेल, लक्षात ठेवा, तुम्हाला काय वाटतं, चल मी यायला तयार आहे. पुंडलिकाला बघितल्यानंतर त्यांनी एकदम उद्गार काढले, पुंडलिकाशी पाहून बोलू लागले दयाघन, की बायजा तुझी बहीण पूर्वजन्मींची,
सगळ्यांच्या देखत सांगितलं, भाईजा तुझ्या आधीच्या जन्मातली बहीण आहे आणि भुले तिच्या आईला म्हणतात आपुल्या पोरीचं लावू नको भलता दोष. जगाला काय म्हणायचं ते निराळे, तू कशाला दोष लावतेस, हे अत्यंत पवित्र नातं आहे या दोघांचं, भाऊ आणि बहिणीचं. ही बहीण भाऊ आहे तर मुळीच पूर्वजन्मीचे, ही राहिलं ब्रह्मचारी, ती ब्रह्मचारिणीच राहणार आहे शेवटपर्यंत. लग्न तिथं करून परत असंच काहीतरी होईल, करूच नकोस. अशीच गे जन्मवरी जनाबाई पंढरपुरी, अशा रीती राहिली. जनाबाई राहिली ही आमची जनाबाई आहे, ही माझी जनाबाई आहे, तेव्हा हिच्यावर लग्नाची सक्ती करू नका. ही आणि पुंडलिक हे आधीच्या जन्मातले भाऊ बहीण आहेत, आजही त्यांचं तेच नातं आहे. उगीच मुलीला दोष कशाला लावतेस, आणि पुंडलिका तुम्ही इथे येणं चालू ठेवा. पुंडलिकाकडे बघितल्यानंतरच त्या हसून म्हणाले, घेऊन आपल्या मुलीला शिवराम मुंडगावाशी आला. हा पुढे म्हणलंय, तिने त्या जनाबाईने नामदेव गुरु केला, ही शरण आली आम्हाला. माझ्या जनाबाईला कोणी न आता छळावे. माझी जनाबाई म्हटल्यानंतर केवढा अधिकार वायजेचा प्राप्त झाला. ती म्हणाली, मी काहीच नाही, आहे तशीच मी राहणार आहे. घेऊन आपल्या मुलीला शिवराग मुंडगावाशी आला, पुढे बाईजीच्या वारीला अडथळा कोणी केला नसे. इथे ते कथानक संपतं. आता पुढे बाईजीचं काय झालं वगैरे मग अशी तुम्हाला सांगितलं की पुंडलिकाला जशी शक्ती दिली तशी बाईजीच्या जीवनात अत्यंत सात्विकता निर्माण झाली. म्हणून ते म्हणतात की सात्विकतेचं आगर म्हणजे बाईजा आहे. तिचं धन्य तिचा पिता, धन्य तिची माता. आणि गेली गेली शेवटी ते काय म्हणतात, माया घरी जन्म झाला. पुंडलिक म्हणे तरली तरली उद्धरून गेली गुरुकृपे. सद्गुरूंची म्हणजे गजानन महाराजांची खूप कृपा. तुम्ही त्या बाईजांचा फोटो बघा, त्याच्यात किती देखणी आहे ते. काळी असेल पण अत्यंत देखणी आहे, पण तिच्या मनात पुरुषांबद्दल आकर्षणच नाही. सगळे पुरुष हे भाऊ किंवा वडील आहे हे लक्षात घ्या. म्हणून पुढे काय झालं, बाईजा पुंडलिक त्यांनी एकत्रवारी चालू ठेवले, पुढे क्षेत्र बदलली, दोघांनाही चांगला अधिकार प्राप्त झाला. बाईजा आधी गेली, तुम्हाला सांगितलं पानेट नावाचं एक क्षेत्र आहे, तिथे पयोषणी किंवा पूर्णा नावाची नदी आहे, शंकराचं एक जागृत स्थान आहे. तिथे सोमवती अमावस्येला आंघोळीला म्हणून गेले, आंघोळ वगैरे केली आणि नदीच्या काठावर आल्यानंतर आत्ताच हृदयविकाराचा झटका आला आणि त्या झटक्यात बाईजा मेले. तिचं वय 53 वर्षांचं होतं. पुंडलिक पुणे मुंबईला आला कामासाठी आणि तिथे तो राहिला, त्यांनी काम केलं. बायकोला तो नेहमी म्हणायचा की मी दूर जाऊन मरणार आहे, माझ्या मरणाची मी तुला कल्पना देईन, पण मेल्यानंतर धन संस्कार करून माझी समाधी बाईजेच्या शेजारी बांधा. आणि त्याप्रमाणे ती बांधली गेली. आज तुम्ही जर गेलात तर दोन्ही समाधी त्या मुंडगावाच्या मंदिरात आपल्याला दिसतात. म्हणून पुंडलिक आणि बाईजा हे अत्यंत चांगले संत आहेत, त्यांना सत्पुरुष समजतात आणि त्या गावाचं ते वैभव आहे. मुंडगाव आजही जर बघितलं तर मुंडगावाला आपण म्हणतो ना डिस्प्रपोर्शनेट, म्हणजे मुंडगावाला शोभणारं इतकं भव्य मंदिर या पुंडलिकाचं आणि बाईजाबाईंचं आहे. त्याच्यानंतर पुढचा जो प्रसंग आहे तो आणखीन एक प्रसंग पाहून आपण थांबणार आहोत, आणि तो प्रसंग फार महत्त्वाचा आहे, भाऊ कवराचा. भाऊ कवर हा असा भक्त आहे की जो सतत महाराजांशी जोडलेला आहे, आणि मी महाराजांशी जोडलो म्हणजे महाराजही माझ्याशी जोडले आहेत की आपल्याला कळत नाही. जनरली काय हो म्हापशाला राहतो यायला जमत नाही, यायची खूप इच्छा असते. मी त्यांना गमतीनं म्हणतो, अहो म्हापशाहून परवरी जेवढी लांब आहे तेवढीच परवरीहून म्हापसा लांब नाही का. मला काय म्हणायचं आहे, आम्ही म्हापशाला लगेच बोलवलं की येतो, आतून यायचं नाही. अंतर मनात काय ते ऐकतात. तुम्ही कुठलाही कौल घ्या, प्रामाणिकपणे जर तुम्ही कौल किंवा प्रसाद घेतलात ना, तर तुमच्या अंतर्मनात जे आहे तोच प्रसाद दिला जातो. अंतर्मनाची शक्तीच आपल्याला माहीत नाही. द पॉवर ऑफ द सबकॉन्शियस, ते पुस्तक वाचा तुम्ही, हेच नाव आहे त्या पुस्तकाचं, अंतर्मनाची काय शक्ती आहे. आणि त्याच्यात त्यांनी एवढी उदाहरणं दिलेली आहेत की तो म्हणतो की मी तयारी करायला लागलेलो आहे, कारण लवकरच महायुद्ध सुरू होणार आहे. 1914 या महायुद्ध सुरू झालं, त्याच्या आधी तो म्हणतो दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला अनेकांना असेच अनुभवले, आत त्यांना जे वाटत असतं त्याप्रमाणे बाहेर घटना घडतात. म्हणून इथे भाऊ कवर जो आहे तो जोडलेला आहे. आणखीन एक दुसरी तुम्हाला कल्पना सांगतो की हातात काम मनात नाम, बरोबर आहे, मनात नाम हातात काम, हे उघड आहे ना. म्हणजे काम करताना नाम घ्या, नाम घेताना कामाचे विचार. काही लोक इतके शहाणे असतात की नाम घेताना कामाचे विचार येतील आणि नंतर ते विसरतील, म्हणून कागद आणि पेन घेऊन बसतात.
आणि काय विचारायला, नाही श्रीराम जयराम त्यांना भेटलं पाहिजे, श्रीराम जयराम डेंटिस्टची अपॉइंटमेंट घेतली पाहिजे, श्रीराम जयराम सीएकडे गेलं पाहिजे, श्रीराम जयराम आणि हे सगळं लिहून ठेवतात. म्हणून हातात काम मनात नाम, मनात नाम हातात काम, किंवा कामाचे विचार मनात, दोन्हीकडून जोडले घेऊ. मी ज्यावेळेला तुमचा नंबर फिरवतो, मी केलेला आहे तुम्हाला फोन, मी तुम्हाला जोडलेलो आहे, त्याच्यावर तुम्ही नाही मला जोडलेले. हा कवर जर कायम जोडलेला आहे गजानन महाराजांना, तर गजानन महाराजही त्याला जोडलेला आहे. हे कनेक्शन लक्षात घ्या. सगळं माझ्यापाशी आहे, तुझं आहे, तुझ्यापाशी म्हणतात, त्याचा हा एक अर्थ आहे. भाऊ राजाराम कवर, त्याचा एक प्रसंग तुम्हाला सांगितला की त्याच्या प्रसादासाठी 3:30 वाजेपर्यंत महाराज उपाशी राहिलेले आहेत, कारण 12:00 ट्रेन त्याला चुकते, त्याच्यानंतर 3 तासांनी ट्रेन आहे, 3:30 वाजता पोचतो, आणि आता काय होईल कोणाष्टो, पण महाराजांनी खाल्ल्याशिवाय मी खाणार नाही, हा त्याचा जो निर्धार आहे तो महाराजांना कळतो. आणि त्यांनी अनेक पक्वांनांची नावं दिलेली आहेत, आणि त्या चित्रातसुद्धा अनेक ताटं दाखवलेली आहेत, ते सगळे बाजूला सरतात, तुम्हाला पाहिजे असेल तर घ्या, मी जेवणार नाही, माझा भक्त येतो. म्हणजे काय जोडलेले असतील एकमेकाला, आणि ते ह्याला स्टेशनवर बसून 3 तास फक्त गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन हेच भाऊ कवर म्हणत असणार आहे. बघा उशीर झाला, माझी चूक आहे, पण तुम्ही बघा, हा माझा नैवेद्य स्वीकारा तुम्ही, असं आहे ते. भाऊ राजाराम कवर एक होता डॉक्टर, तो डॉक्टर होता, पा खामगाव आहे त्यामध्ये, आणि खेड आहे, दवाखान्याचा अधिकारी. त्याला दुर्धर फोड झाला. दुर्धर म्हणजे हल्ली असह्य वगैरे म्हणतो ना, किंवा आपण म्हणतो असाध्य रोग असतो, हा असाध्य नाही पण दुर्धर, खूप सहन करावं लागतं. पूर्वी असं व्हायचं, पूर्वी फोड आले काय हो, चांगली ऑइंटमेंट नव्हती, निरनिराळी औषधं नव्हती, आणि वेदना शावक म्हणजे पेन किलर नव्हतं. आम्हालासुद्धा लहानपणी खूप वेदना झाल्याच्या, जखमा झाल्याच्या आठवतात, कारण त्यावेळेला हे बरंच नव्हतं, बर्नॉल वगैरे सुद्धा नव्हतं तर. म्हणून कधीकधी मला ती एक जाहिरात आठवते, त्याचं डोकं प्रचंड दुखत असतं, असं असं करत असतो, तो रिक्षावाला त्याला विचारतो तुमचं डोकं दुखतं आहे का, तर तो म्हणतो दुखतं आहे, मागे घेऊन ही गोळी घ्या, पाणी आहे तिथे बाटलीत, याला एकदम बरं वाटतं, हे पहिले क्यों नाही विचारतो, ही गोळी आधी का नाही बनवली, रिक्षावाला म्हणतो आता बनवली आहे ना. म्हणजे खरंच आहे, आपल्याला वाटतं आधी का नाही हे झालं, भोगायचं असेल तर आम्हीही भोगलेलं आहे वेदना. म्हणून स्वगुण परीक्षा नाम जो 3रा समासात आपण बघितलं, त्यावेळेला पहिल्यांदा जन्माच्या वेळेला आई मरते, तेवढं दुःख आहे. आई आहे जिवंत हा अगदी पूर्णपणे आईला चिकटतो, खेळात लागला की आईला विसरतो, खेळताना दात पडतात, जखमा होतात, पायाला हे जखम होते, सगळं वर्णन केलेलं आहे. आम्ही हे सगळं भोगलेलं आहे लक्षात ठेवा. त्यावेळेला मेडिकल विज्ञान एवढं प्रगत, आत्ता झाली एवढी प्रगती, आता पेन किलर म्हणजे एवढे पेन किलर निघालेले आहेत. आपण थोडा वेळ रामनाम घ्या, म्हणजे ऐकूय, श्री राम जय राम जय जय राम
श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम आज महाराजांची इच्छा दिसते की इथेच थांबावं 8 वाजलेत उद्या आपण हा प्रसंग तुम्हाला सांगितलेला आहे उद्या सुरुवात करूया उद्या आपल्याला छान प्रसंग वाचता येते आहे त्या ठिकाणी ताट बसून डोळे बंद करूया शांत सगळ्यांनी म्हणायचं आहे सदा सर्वदा आणि शांतीपाठ सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षु नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेचि आता जय जय रघुवीर समर्थ ओम सहनावतु सहनो भुनक्तु सहवीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ओम शांति 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 डोळे बंद ठेवून 3 दीर्घ श्वासोच्छ्वास हातावर हात चोळूया आणि ते हात चेहऱ्यावर डोळ्यांवर चोळूया अगदी सावकाश डोळे उघडून आपल्याला दिसतात तिथून गजानन महाराज जसे दिसतात आणि दिसत नसतील तर मनाच्या पडद्यावर
गजानन महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे आणि इथे जमलेल्या सर्वांना नमस्कार करायचा आहे. शांत आनंद महाराज महाराज महाराज.